खूप फेमस झालेले आपला उपक्रम आहे आणि त्यामुळं मराठा समाज सांगली ही अनेक सामाजिक कामं राबवत आलेली आहे. आपण अशा अडचणीच्या वेळी म्हणजे 2019 मध्ये महापूर आला त्यावेळी देखील मराठा समाज सांगलीने अतिशय चांगल्या पद्धतीची समाजसेवा केलेली आहे. पशु खाद्य आपण वाटप केलेलं आहे. त्याचप्रमाणे मराठा समाज सांगलीच्या वतीने या COVID-19 संकटामध्ये आपण अनेक काम समाज उपयोगी असे करत आहोत. त्यामधला एक भाग म्हणून आपण गेल्या महिन्यामध्ये 1.5 महिना झाला असेल आपण होम ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स अशा 5 मशीन घेतल्या आणि त्या आपण नाममात्र मेंटेनन्स वरती आपण या इतरांना देत असतो. म्हणजे ज्यांना आवश्यक आहे त्यांना या मशीन्स आपल्याला ऐकायला येतं का? हा, या मशीन्स आपण या पुरवित असतो. त्याचप्रमाणे आपण या मराठा समाजाच्या वतीने 10 सिलिंडर ऑक्सिजन सिलिंडर्स घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण त्या गरजू लोकांना पुरवत असतो. अशा पद्धतीचा हा उपक्रम आपण चालू ठेवला असताना आता लोकांच्या मनामध्ये कोविडच्या संदर्भात भीती निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे अनेक अशा काही गोष्टी असतात आणि त्यामुळं लोकांना भीती आणि स्ट्रेस निर्माण होतो आणि तो घालवण्याच्या दृष्टीने आपण आजचं व्याख्यान ठेवलेलं आहे. व्याख्यानाची सिरीज सुद्धा आपण आता सुरू केलेली आहे आणि आजचं व्याख्यान जे ठेवलेलं आहे ते डॉक्टर दिलीप पटवर्धन नेत्रतज्ज्ञ, सांगलीचे प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आहेत डॉक्टर, त्यांचं आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि या व्याख्यानाचा विषय आहे ठेवा मनात करा संकटावर मात, अर्थात स्ट्रेस मॅनेजमेंट असा विषय आपण घेतलेला आहे. तेव्हा अशा पद्धतीने आपण मराठा समाजाच्या वतीने अनेक सामाजिक उपयोगी अशी कामं करत आहोत आणि असे कार्यक्रम आयोजित करत आहोत. आजचा विषय जो घेतला तो विषय सर्वांना आवडीचा आहे, सर्वांना आवश्यक आहे आणि म्हणून हा विषय आपण घेतलेला आहे. मराठा समाज संस्थेचे डायरेक्टर्स डॉक्टर मोहन पाटील हे आपल्या प्रमुख वक्त्यांची ओळख आपल्याला करून देतील. डॉक्टर मोहन पाटील प्लीज. हॅलो. हा ओके सर. हा ऐकू येते का सगळ्यांना? हो येते सर. हा सर्वप्रथम मी डॉक्टर दिलीप पटवर्धन जे आज व्याख्यानासाठी उपस्थित आहेत त्यांचं इथं स्वागत करतो. 2 दिवसापूर्वी मला आपले अध्यक्ष उत्तमराव नेकर यांचा फोन आला की डॉक्टर एखादा वक्ता बघा. मग माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा नाव आलं ते पटवर्धन सरांचं आणि मी अभिमानानं असं म्हणू इच्छितो की मी फोन केला पटवर्धन सर नाही म्हणलेत असा आतापर्यंत एकदाही झालेलं नाहीये. मी त्यांची कमीत कमी आतापर्यंत 1/2 व्याख्यानं तरी वेगळ्या ठिकाणी अरेंज केलेली आहेत तर असं ह्या व्याख्यानात नियोजन झालं. तर आता दिलीप पटवर्धनांची ओळख करून देणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला म्हणजे हा गमतीचा विषय होईल कारण नंदादीप आणि दिलीप पटवर्धन हे नाव पश्चिम महाराष्ट्रात अतिशय फेमस आहे आणि डोळा आणि पटवर्धन हे अविभाज्य असं एक समीकरण आहे. पण कार्यक्रमाचा एक अविभाज्य घटक म्हणून मी त्यांची थोडक्यात ओळख करून देतो कारण परत पटवर्धन सर आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर नंदादीप नेत्रालय ह्याचे ते सर्वासर्व आहेत आणि गेली जवळजवळ 35 ते 40 वर्ष ते सांगलीला नेत्रसेवा देत आहेत. त्यांनी MBBS आणि MS ऑप्थॉल्मॉलॉजी म्हणजे डोळ्यातील सर्वोच्च पदवी मास्टर इन सर्जरी इन ऑप्थॉल्मॉलॉजी हे BJ मेडिकल कॉलेज पुणे इथून प्राप्त केली. मध्येच त्यांनी DOMS म्हणजे डिप्लोमा इन ऑप्थॉल्मिक सर्जरी ही GS मेडिकल कॉलेज मुंबई इथून केली आणि त्यानंतर त्यांनी सांगलीमध्ये प्रॅक्टिस सुरू केलं. मी अगदी त्यांना Day 1 पासून ओळखतोय. त्यांनी पहिल्यांदा शिवाजीनगरमध्ये त्यांचं हॉस्पिटल होतं, नंतर ते कोल्हापूर रोडला गेलं आणि आता आमच्या पाटीदार भवनच्या जवळ आमच्या एरियामध्ये ते त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे. तर त्यांचा त्यांनी जे त्यांच्या परिक्रमेत जे केलेलं आहे महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी फक्त इथं मेन्शन करतोय. 1983 मध्ये त्यांनी
लेन्स इम्प्लांट म्हणजे आपण मोतीबिंदू झाला की कॅटरॅक्टची जी सर्जरी करतो ती अंडर मायक्रोस्कोप ही त्यांनी पहिल्यांदा सांगली सुरू केली. तसंच त्यांनी त्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा एक टप्पा म्हणजे 1992 साली त्यांनी रेटानोप्लास्टोमा म्हणजे डोळ्यात होणारा एक ट्यूमर त्याच्यावर इंटरनॅशनल जर्नल मध्ये त्यांचं पब्लिकेशन झालेलं होतं. तसंच 1997 मध्ये फिको इमल्शन म्हणजे मोतीबिंदू पूर्वी पिकल्याशिवाय मोतीबिंदूचं ऑपरेशन व्हायचं नाही पण आता मोतीबिंदू पूर्ण पिकायच्या अगोदरच त्याचं लिक्विफॅक्शन करून तो मोतीबिंदू काढून लेन्स इम्प्लांट करता येते. तर ही फेको सर्जरी सांगलीमध्ये त्यांनी पहिल्यांदा सुरू केली. तर हे फार मोठं कार्य आहे कारण त्याच्या अगोदर नाही तर माणसाला पूर्ण पिक मोतीबिंदू पिकेपर्यंत ते आंधळ्यासारखं राहायला लागायचं. तर ही आणि हे सर्वात महत्वाचे म्हणजे ही सर्जरी सुचरलेस आहे म्हणजे यांचं इन्सिजन इतकं लहान असतं मिलीमीटर मध्ये असते की ज्याला टाकाच घालावा लागत नाही आणि पेशंट कॅन बी डिस्चार्ज. पेशंटला तुम्ही संध्याकाळी किंवा ऍट द मोस्ट दुसऱ्या दिवशी घरी पाठवू शकता. तर असं त्याने ऑप्थॉलॉजीमध्ये सांगलीमध्ये काम केलेलं आहे. हे काम करत असताना अनेक सामाजिक संस्थांशी ते निगडीत आहेत. अगोदर ते विश्रामबाग लायन्स क्लब चे प्रसिद्ध तिथं होते तिथे अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर ते रोटरी क्लबला जॉईन झाले. तिथे त्यांनी प्रेसिडेंट पोस्ट उपभोगली आहे आणि अतिशय सुंदर काम त्यांनी त्यांच्या रोटरी प्रेसिडेंट पोस्ट मध्ये केलेलं आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. त्याचप्रमाणे आमचे आयएमएचे तर ते अध्यक्ष झालेलेच आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे जीवन विद्या मिशन आपल्याला माहित आहे. डॉक्टर वामनराव पै किंवा जे अतिशय तत्व विज्ञान असे जे आहेत त्यांचे ते स्ट्रॉंग फॉलोअर आहेत. आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आपण असे एखादा माणूस म्हटलं की त्यांच्याबद्दल आपण शंका व्यक्त करत असतो पण वामनराव पै अतिशय सरळ आणि सोपाने कसं जीवन जगावं ह्याच्यावर जे असतात तर त्याचे त्यांनी पूर्ण त्यांच्या उतरत्या प्रॅक्टिसच्या काळात त्यांनी वाहून घेतलेलं आहे. आणि जवळजवळ 100 जास्त त्यांची लेक्चर्स झालेले आहेत. ते वेगवेगळ्या विषयावर बोलतात, कॉलेजमध्ये बोलतात, इव्हन मी त्यांना बिसूला सुद्धा घेऊन गेलेलो होतो. नंतर वेगळ्या संस्था कुणीही त्यांना बोलवलं पटवून सर नाही म्हणत नाहीत, आनंदानं तयार होतात. त्याचप्रमाणे मोटिवेशनल स्पीकर आहेत म्हणजे विद्यार्थ्यांसाठी लाईफ एज्युकेशन टू त्यांनी स्टुडंट्स पोलीस इंजिनिअरिंग कॉलेजेस मेडिकल कॉलेजेस म्हणजे जीवन कसं जगलं पाहिजे ह्याच्यावर त्यांची खूप लेक्चर झालेले आहेत. तसंच त्यांनी नर्सिंग मध्ये सुद्धा नर्सिंग ज्या असतात त्यांना त्यांनी ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज केलेले आहेत. जवळजवळ 6,000 जास्त नर्सेसना त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. तर असे स्पीकर आज आपल्याला लाभलेले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड. पटवर्धन मॅडम माधवी पटवर्धन जे आता प्रेसिडेंट आहेत आमच्या आयएमएच्या त्यांचा मुलगा सौरभ आणखी त्याची बायको निधी म्हणजे हे सगळेजण डोळ्याचे डॉक्टर आहेत. आणि सौरभ तर एम्स म्हणजे इंडियातली सगळ्यात बेस्ट इन्स्टिट्यूट इन इंडिया एम्स दिल्लीमधून तो ट्रेन झालेला आहे. आणि तो काय करतो काय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. अतिशय टू द पॉइंट आणि सर्जिकल स्किल असणारा माणूस आहे. रेटानामध्ये मास्टर आहे. तर अशी ही पटवर्धनची फॅमिली डोळ्याला वाहून घेतलेली आहे. आणि आता ही यंग जनरेशन आल्यापासून बहुतेक त्यांनी ह्या यंग जनरेशननी पटवर्धन सरांना थोडं बाजूला सारलेलं दिसतंय. आणि तुम्ही आता समाज कार्यात जा असं आणि माझ्या माहितीत तर त्यांना 1-6 महिने त्यांना त्यांनी उत्कृष्ट दिलं नव्हतं दवाखान्यात. कोविडमध्ये घरी बसा आम्ही बघतो सगळं. तर आणि त्यामुळे सरांना आता ही नवीन एक ब्रँच मिळालेली आहे आणि ते अतिशय सुंदर काम करतायत व्याख्यानाचं. त्यांचे बरेच विषय आहेत पण आता कोविडमध्ये म्हणजे लोक खरंच खूप भिलेले आहेत. तर त्या कसं भिलं नाही पाहिजे किंवा त्यात जो स्ट्रेस येतो तो हाऊ टू कॉन्कर द स्ट्रेस किंवा हाऊ टू मॅनेज द स्ट्रेस ह्याच्यावर ते आज बोलणार आहेत. तर परत एक पटवर्धन सरांचं इथं स्वागत करतो. त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि सर एक विनंती आहे की तुमच्या बाकीच्या विषयावर पण तुमची आम्हाला गरज लागणार लक्षात ठेवा. माझा फोन येईलच तुम्हाला थोड्या दिवसांनी. तर एवढी छोटीशी ओळख करून मी थांबतो आणि परत एक वेळ इथं आल्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचं धन्यवाद. धन्यवाद सर. हा गणेश सरांना अपील करा की. हॅलो नमस्कार. अच्छा मी सुरू करू. हो हो सर्वप्रथम मी खरंच विनंती करतो की सगळ्यांना तुम्ही म्यूट करा
आणि व्हिडिओ ऑफ केलं तर छान ऐकू येतो म्हणजे सगळ्यांना. सगळ्यांना म्यूट केलं म्हणजे डिस्टर्बन्स येत नाही. चालेल गणेश म्यूट करा, सगळ्यांना म्यूट केलेलं नाही तुम्ही, सगळे म्यूट करा एक्सेप्ट पटवर्धन सर. मी अजून म्यूट झालेलं नाहीये. हॅलो, हा नमस्कार, ऐकू येत आहे? हा बोलू का मी? नुसतं नमस्कार. वंदनीय आचरणीय समाज सुधारक समाज शास्त्रज्ञ सद्गुरु श्री वामनराव पै आणि मातृतुल्य पै यांना मी प्रथम वंदन करतो. आणि सर्वप्रथम मराठा समाजचे अध्यक्ष श्रीयुत ॲडव्होकेट उत्तमराव निकम, डॉक्टर मोहन पाटील, सर्व सदस्य, सर्व सन्मान्य सदस्य, उपस्थित प्रेक्षक वर्ग या सर्वांनाही मी वंदन करतो. आणि सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की तुम्ही मला असं बोलवलं आणि आमचे जीवनविद्या मिशन या स्ट्रेस मॅनेजमेंट विषयी काय म्हणते हे विचार आपले ऐकण्याची इच्छा व्यक्त केली याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि सर्वप्रथम आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन 6 जून 1674 ला त्यांचा राज्याभिषेक झाला. आज 347 वर्ष झाली आणि हा दिवस नेमका माझ्या लेक्चरसाठी निवडला त्याबद्दल पुन्हा आभार. याचं कारण असं की जीवनविद्येचे 3 गुरु आहेत, त्यातले छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु आहेत, आर्य चाणक्य आणि भगवान श्रीकृष्ण. त्या आमच्या गुरूंच्या नेमक्या राज्याभिषेक दिनी तुम्ही हा कार्यक्रम केला त्याबद्दल मी तुमचे शतशः आभार मानतो. आणि आजच्या आपण विषयाला सुरुवात करतो, त्यासाठी माझी मी स्लाइड आता शेअर करतो. ओके, आपल्याला स्लाइड दिसतीय ना? हो हो नाही साहेब. हा ओके 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 थँक्यू सर. फुल स्क्रीन करा. हो केला, फुल स्क्रीन केला. आता दिसतंय शिवाजी महाराजांना मी नम्रपूर्वक अभिवादन करतो आणि आज आपल्या लेक्चरची सुरुवात करूया. मी म्हटलं तसं पहिल्यांदा मी नेहमी कुठल्याही लेक्चर सुरुवात आमच्या विश्व प्रार्थनेने करतो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे, अशी सर्वांसाठी प्रार्थना करतो. आता पहा, मी साधारणपणे दरवेळी गेलो की विचारतो प्रश्न की माणसाला नेमकं काय हवं असतं आयुष्यात, काय हवं असतं. लोक बऱ्याच वेळा काही वेळा काल्पनिक गोष्टी सांगतात, आम्हाला देवाची प्राप्ती पाहिजे, साक्षात्कार पाहिजे वगैरे वगैरे, सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. खरं म्हणजे माणसाला सुख, समाधान आणि आनंद हवा असतो, ही सत्य गोष्ट आहे नाही का? अगदी सगळी कल्पना करा की एका रांजणामध्ये त्यांचा काय देव जे काय श्रद्धास्थान असेल ते ठेवलं आणि दुसऱ्यामध्ये सुख समाधान ठेवलं आणि सांगितलं क्यू क्यू करा, कुठे क्यू लागेल हो, देवाकडे कोणी जाणार नाही, सगळ्यांना सुख समाधान शांतीच पाहिजे नाही का? पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय, समर्थांनी सांगितलंय जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मन असा जगात एकही व्यक्ती नाही, टेक इट फ्रॉम मी, एकही व्यक्ती नाही. पण स्ट्रेस हा मॅनेज करायचा असतो. आम्ही तर उलट म्हणतो की ऍक्च्युली स्ट्रेस शुड बी एन्जॉयड, आम्ही म्हणतो एन्जॉय. सध्या माहितीये तुम्हाला प्रचंड मोठं संकट आलंय, सर्व जगावर संकट आलंय नाही का? त्यामुळे अशा जो संकट काळ आहे आपण कसं वागलं पाहिजे. आता तुम्हाला गंमत सांगतो, असं आढळून आलंय की संकट काळी माणसांच्या 5 प्रकारे रिएक्शन असतात. सध्या कोरोना जो संकट आहे हा एक भाग झाला, परंतु आयुष्यात देखील आपल्या पर्सनल आयुष्यात वैयक्तिक आयुष्यात संकट येतातच ना, नाही का? कोणाला अचानक इंडस्ट्रीमध्ये लॉस येतो किंवा कोणाला नोकरी जाते, सो मेनी थिंग्स कम. पण त्या सगळ्याला नेमकी माणसाची रिॲक्शन कशी असते याचा अभ्यास केला, त्याला कुबलर रॉस मॉडेल असं म्हणतात. अगदी पहिली रिॲक्शन माणसाची काय असते माहिती का? डिनाय, छे असं आपल्याला होणं शक्यच नाही, म्हणजे मान्यच करत नाही. हा जो आपला ट्रम्प बाबा होता ना याचा, अमेरिकेचा प्रेसिडेंट, ही वॉज इन डिनायल, असं शक्यच नाही. पण नंतर काय होतो, डिनायल करून काय चालतंय, काय त्रास तर होतोच, माणसं तर मरायला लागतात. मग राग यायला लागतो, राग, अँगर, राग यायला लागतो. एक लक्षात ठेवा, तुमच्या जी हातात गोष्ट नाही त्याच्याबद्दल तुम्हाला राग करून काय उपयोग आहे का? नाही. पण तो येतो राग लोकांना. मग नंतर काय होतो, बार्गेनिंग होतो. बार्गेनिंग, बार्गेनिंग म्हणजे काय, हे बघा असं करा, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण असं करू, आम्ही मास्क वापरतो, सोशल डिस्टन्सिंग करतो, पण आमचं सगळं चालू ठेवा.
पण सरकार चालू ठेवत नाही हो, त्याचं कारण त्यांना माहिती आहे, हे सांगून सुद्धा लोक काही सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत, मास्क लावत नाहीत. कारण मी स्वतः बघतो आमच्या समोरच्या रस्त्यावर लोक फिरायला जातात ना, मास्क बिसलावून व्यवस्थित जातात आणि ओळखीचा माणूस भेटला की जवळ येऊन दोन्ही मास्क काढून गप्पा मारतात. काय उपयोग आहे नाही का? म्हणजे मग म्हणजे मग बार्गेनिंग करतात, मग काय करतं सरकार चालणार नाही. बार्गेनिंग ज्यावेळी फेल होतं त्यावेळी माणूस नैराश्यात जातो, डिप्रेशन येतं. डिप्रेशन असं काहीच नाही, हात बांधले गेले घरात गप्पू बसा, डिप्रेशन येतं. आणि सगळ्यात शेवटी ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, वस्तुस्थितीचा स्वीकार करतो माणूस, वा झालंय बाबा. जीवनविद्या काय म्हणते, पहिली महत्वाची गोष्ट काय करा, तुम्ही सर्वप्रथम या मधल्या चार स्टेप्स आहेत ना ते गाळून टाका. सर्वप्रथम वस्तुस्थितीचा स्वीकार करा आणि त्याला सुरेख आकार द्या. यात खरं शहाणपण आहे. या पहिल्या चार गोष्टी गायब. पहिल्याला ओके झालंय ना झालंय, ऍक्सेप्टेड. काही नुकसान झालंय झालंय, पराभव झालाय झालाय, ओके ऍक्सेप्टेड. म्हणजे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करणं. म्हणून काय माहिती का, वेदिक विजडम आहे चार. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जी तुमच्या हातात नाही ती तुम्ही ज्यावेळी ऍक्सेप्ट करता ना, त्यावेळी तुम्हाला सहनशीलता येते, टॉलरन्स येतो. ज्यावेळी तुम्ही ऍक्सेप्ट करताय त्यावेळी नुसताच राग येतो, ज्याचा काडीचाही उपयोग असत नाही. आता कोरोनावर रागावून काय उपयोग आहे का? नाही उपयोग. ऍक्सेप्टिंग, एकदा ऍक्सेप्ट केले की त्याची सोल्युशन्स तुम्हाला दिसायला लागतात. वन्स यू डोंट ऍक्सेप्ट देन यू स्टार्ट सिंकिंग प्रॉब्लेम्स ओनली. दुसरं वेदिक विजडम काय, आता लोकांच्या मनावर नैराश्य किंवा स्ट्रेस काय येतो, वेन यू ऍक्सेप्ट गुड इन अदर्स, म्हणजे दुसऱ्याचं चांगलं तुम्ही एकदा ऍक्सेप्ट केलं ना की तुमच्यात प्रेरणा येते, प्रेरणा. पण तुम्ही जर दुसऱ्याचा मत्सर केला तर, नाही ऍक्सेप्ट केलं तर मत्सर येतो, त्यामुळे आणखीन स्ट्रेस वाढतो, डोक्यातला ताण वाढतो, नाही का? दुसरं एखाद्याने चांगलं काम केलं, अरे ऍक्सेप्टेड ना, छान आहे, त्याच्याबद्दल आपण प्रेरणा घेतली पाहिजे. हे दुसरं वेदिक विजडम आहे. तिसरं काय बरं, आता मला सांगा, तुम्ही जर आता तुमचं लग्न झालं, विशेषतः लग्न झालेल्या व्यक्तींसाठी आहे की तुम्ही पती पत्नीने एकमेकाला गुण दोषासकट ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आज मला सांगा, कोण सर्व गुण संपन्न आहे या जगात? कोणीच नाही. प्रत्येकात दोष आहे यात नक्की नाही, पण तुम्ही ज्यावेळी ते ऍक्सेप्ट, त्यावेळी खऱ्या अर्थाने प्रेम निर्माण होतो. हे खरं सांगतो, वैवाहिक जीवनामध्ये हे खूप महत्वाचं आहे. गुण दोष असतातच प्रत्येकाला. इफ यू डोंट ऍक्सेप्ट, तुम्ही एकमेकाशी द्वेष करायला लागता, यू स्टार्ट हेटिंग, दॅट इज व्हेरी बॅड. मग त्या मनामध्ये संपूर्ण स्ट्रेस सुरू होतो, नाही का? अहो लोक आता आपले वकील साहेब तुमचे अध्यक्ष आहेत, तर त्यांना अगदी नक्की कल्पना असेल. अहो हे बघा, इतक्या क्षुल्लक कारणावर घटस्फोट होतात. आता तुम्हाला एक गंमत गमतीशीर उदाहरण सांगतो. असे आता मला वाटतं काउन्सिलिंग सुद्धा करतात नाही का हल्ली कोर्टामध्ये. तसे एका काउन्सिलरकडे नवरा बायको आले, दोघांची तोंड दोन्ही बाजूला, त्यांचा घटस्फोटाचं म्हणजे त्यांनी अर्ज केला होता. तर काउन्सिलर म्हणले, बाबा तुम्ही एवढं घटस्फोट का घेताय, काय प्रॉब्लेम आहे तुमचा, बघा काय विनोद आहे. तर तो नवरा म्हणाला, ही म्हणलं माझी बायको अजिबात अव्यवस्थित आहे, म्हणजे काय घरातले संस्कार चांगले आहेत, आमच्याकडे कसे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे सगळं व्यवस्थित असतं, आणि हिला काही शिस्त नाही, म्हणले अजिबात असं, म्हणजे तो भयंकर रागाने बोलत होता. मग ते काउन्सिलर म्हणाले, अहो एखादी गोष्ट सांगा, अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्हाला राग आला? मी तर काही एखादं उदाहरण सांगा. तर तो काय म्हणला, हे बघा आता घरात नवीन टूथपेस्ट आणली, आमच्याकडे कसं आहे, अगदी मागेपासून हळूहळू दाबत दाबत वळकटी करत करत अगदी एंड पर्यंत येतात, आणि शेवटी शिल्लक राहतात सांचीनं दाबून आम्ही पेस्ट काढतो, नाही का? ही सायकोलॉजी आहे. आणि ही आमची बायको बघा म्हणे, नवीन आणली की टूटी मध्येच दाबते म्हणे. मला भयंकर राग येतो. आता मला सांगा, हे काय कारण आहे का भांडायचं? पण गंमत अशी आहे की ते काउन्सिलर म्हणला, अहो ते किंमत किती टूथपेस्टची, खर्चून 35 रुपये. अहो नवीन एक टूथपेस्ट दुसरी आणा ना, नाही का? दुसरी टूथपेस्ट 35 रुपयासाठी घटस्फोट कसला करताय? ती दाबेल तिथं पाहिजे ते दाबू दे, तुम्हाला पाहिजे असं करा ना. म्हणजे शहाणपण लागतं माणसाला, लक्षात आलं की नाही? चौथी गोष्ट काय, तुम्ही ज्यावेळी अनसर्टनिटी म्हणजे अनिश्चितपणा ऍक्सेप्ट करता ना, दॅट बिकम्स ऍडव्हेंचर. बघा काही लोक ट्रेकिंगला जातात, हिमालयात जातात, हे करतात, दे नो की कित्येक गिर्यारोहक जातात आणि मरतात सुद्धा, पण दे आर ऍक्सेप्टेड इट. वन्स ऍक्सेप्ट की मध्ये ऍडव्हेंचर, ते साहस होतंय आणि त्यात मजा येते. इफ यू डोंट ऍक्सेप्ट, समजा एखाद्याला ज्याला माहित नाही त्याला हेलिकॉप्टर नेऊन एकदम 20,000 फुटावर ठेवला, अहो चला चला कापाय लागेल. एक्झॅक्टली, हे चौथं वेदिक विजडम आहे. म्हणजे टेन्शन काय येतं हे लक्षात आलं की नाही? एखादी गोष्ट तुम्ही ऍक्सेप्ट केलीत ना, देन देर इज नो प्रॉब्लेम. आता डिप्रेशन हे अतिशय गरजेचं आणि सगळ्यांना माहित पाहिजे बरं का? कारण काय झालंय सांगतो, आता आपले डॉक्टर मोहन पाटील यांना माहितच आहे की जगामध्ये 10% लोकांना डिप्रेशन हे असतंच, पॅथॉलॉजिकल डिप्रेशन. म्हणजे काय असतंय सुभाष भाऊ, की जसं एंडोजनस डिप्रेशन म्हणतात की काही कारण नसलं तरी त्यांना त्यांच्या शरीरामध्ये जे न्यूरो ट्रान्समीटर असतात, सिरोटोनिन कमी झालं की होतं, पण लोक हे ऍक्सेप्ट करत नाही. तो जग
आणि आता डिप्रेशन ह्या माणसाला पॅथॉलॉजिकल ज्याला आता काही लोकांना कसं या प्रसंगामुळे डिप्रेशन येतं, या कोरोनामुळे डिप्रेशन आलं, आय कॅन अंडरस्टँड तो प्रसंग गेला की डिप्रेशन जाईल, पण हे खरं डिप्रेशन सुद्धा ऍक्सेप्ट करायची समाजाची तयारी पाहिजे. आज त्याला सोशल स्टिग्मा आहे, जर एखादा माणूस सायकॅट्रिस्ट गेला त्याला काय वेळ लागला असेल, अशी चुकीची कल्पना आहे, लक्षात ठेवा. असा स्टॅटिस्टिकली अभ्यास केला आहे, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार नाही, तो नीट दिसत नाही मला माहिती झूम वरती, पण असा अभ्यास केला आहे की जवळजवळ 10 वर्ष लागतात की त्याला खरं डिप्रेशन आहे तो सायकॅट्रिस्ट कडे पोहोचायला. हे आता समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे की खऱ्या अर्थाने डिप्रेशन माणसाला असतं, आणि या काळामध्ये डिप्रेशनच्या पेशंटची संख्या प्रचंड वाढली आहे, पण स्ट्रेस आला हे आला कसं कोपो व्हायचं कळत नाही आहे, त्याच्यावरती काय उपाय करायचा तो देखील मी आता सांगणार जीवनविद्येच्या पद्धतीला. कुठल्याही गोष्टीकडे आपण बघतो कसे, ऍटिट्यूड, ऍटिट्यूड आपली ऍटिट्यूड कशी पाहिजे. कोणीतरी अनम्यूट झालं, कॅन यू प्लीज म्यूट. येस, तर आपण कुठल्याही गोष्टीकडे बघतो कसं, तर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि निगेटिव्ह ऍटिट्यूड दोन प्रकारची माणसं असतात, असतात की नाही. एक लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीला एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट असतो. या कोरोनामुळे येस खूप लोकांच्यावर नोकरी गेली आणि डिप्रेशन आलं, धंदा गेला वगैरे वगैरे झालं, पण काही चांगल्याही गोष्टी झाल्या ना, आपण चांगल्या गोष्टीकडे पाहू शकतो की नाही. उदाहरणार्थ काय झालं, पोल्युशन गेलं, प्रदूषण गायब झालं नाही का मध्ये. अगदी पहिल्या वेळी तर टोटल लॉकडाऊन होतं, त्यावेळी सगळं बंद होतं, इंडस्ट्रीज बंद, त्यामुळे हवा किती स्वच्छ झाली. सांगलीतून आपल्याला अगदी डोंगर दिसत नाही, बाहुबलीचा डोंगर सुद्धा दिसत होता, जालंधर मधून तर हिमालय दिसत होता. म्हणजे पोल्युशन सगळं गेलं होतं की त्याची चांगली बाजू झाली नाही का, म्हणजे निसर्ग आपण बघायला लागलो. दुसरी गोष्ट मला सांगा, आपण सगळे कुटुंबातले लोक घरात राहिलो हो, अहो कित्येक आई वडिलांना त्यांची मुलं भेटतच नाहीत, दे आर ओनली इन कॉन्टॅक्ट बट नॉट कनेक्टेड, नाही का. आज असं झालं की हॉटेलिंग तुमचं बंद झालं, म्हणजे माणसाला कित्येक गोष्टी गरज नसते, सारखं सिनेमा बघ, हॉटेलिंग कर, फिरायला जा, याची गरज नसते. म्हणजे मिनिमलायझेशन म्हणतात आपल्याला, पूर्वी म्हणायचं साधी राहणी, उच्च विचारसरणी, ते आपोआपच झालं, घरात राहावंच लागलं. पण त्याचा फायदा काय झाला, आई वडील मुलं एकत्र राहिले, कनेक्ट झाले, एकत्र जेवायला लागले, म्हणजे एकमेकाला कनेक्ट होतं फॅमिलीमध्ये फार महत्वाचं आहे बरं का. नाही तर बऱ्याचदा यू आर इन कॉन्टॅक्ट बट नॉट कनेक्टेड, याच्यामुळे काय झालं, घरचं अन्न तुम्ही जेवायला लागलात. आणि घरचं अन्न खरं सांगतो सगळ्यात देवासारखं अन्न असतं, बाहेरचं अन्न मी काय खाऊ नका, हॉटेलमध्ये जाऊ नका असं मी म्हणत नाही, पण तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो की आपण घरचंच का खाल्लं पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला भजी खायची इच्छा होते नाही का, आता बघा पावसाळी वातावरण मस्त झालं की भजी जरूर खाल्लीच पाहिजे. पण तुम्हाला गंमत सांगू, ही भजी तुम्ही घरी खाता ना, भजी किंवा वडे वगैरे तळलेले, आपलं पोट बिघडत नाही हो, पण तेच वडा तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन खावा, पोट बिघडतं का बरं. त्याला शास्त्रीय कारण सांगू, त्याचं रिझन असं आहे की आपली आई किंवा आपल्या घरातल्या महिला वर्ग जे स्वयंपाक करतात, ते तेल जे उकळतात ना, ज्यात करतात ना, ते शिल्लक राहिलेलं तेल टाकून देतात, परत वापरीत नाही. पण हॉटेलमध्ये तसं करतात का, नाही करत. उकळलेलं तेल जे शिल्लक असतं त्यातच परत नवीन तेल घालतात. तुम्ही म्हणाल काय बिघडलं त्यात, नाही खूप मोठं बिघडलं. लक्षात ठेवा, पाणी 100 डिग्रीला बॉईल होतं बरोबर आहे, पण ऑइल 200 डिग्रीपर्यंत जातं. आणि काय होतं, त्यातलं जे फॅट असतं त्याचं फॅटी ऍसिड्समध्ये रूपांतर होतं, ट्रान्स फॅटी ऍसिड्स. आणि ट्रान्स फॅटी ऍसिड्स ह्या आपल्या म्युकोजाला भयंकर अपायकारक आहेत, म्हणून मग त्या लोकांना ऍसिडिटी होते, गॅस होतो, का होतं, त्याचं कारण शास्त्रीय कारण ते आहे. म्हणून मी ज्यांना आता नाईलाजाने हॉटेलमध्ये जेवावंच लागतं, हॉस्टेलमध्ये मुलं असतात त्यांना, त्यांनी मात्र काय केलं पाहिजे शक्यतो, माझं एक सजेशन आहे ऍज अ डॉक्टर, उकडलेले पदार्थ खात जा, तळलेले खाऊ नका. पण हॉटेलमध्ये तुम्ही काय त्यांना थांबवू शकत नाही, हा एक डॉक्टरी सल्ला जाता जाता. तेव्हा लक्षात ठेवा, या कोरोनामुळे पॉझिटिव्ह देखील गोष्टी कितीतरी झाल्या ना. तुम्ही बघा पाणी आपल्याला किती सांगलीतलं शुद्ध यायला लागलं, नाही का, अक्षरशः चांगलं म्हणजे. तेव्हा कुठल्याही गोष्टी या म्हणतात, आदित्य बिर्ला आहे ना, आदित्य बिर्ला त्याचं साईन आहे बघा, लोगो, ब्राइटर साईड ऑफ लाईफ. प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह साईड असते बरं, नक्की असते, ती आपण शोधली पाहिजे. पण काही जण काय असतात, म्हणजे निगेटिव्ह असतात, कुठल्या गोष्टीला निगेटिव्हच बघतात. मग अशा लोकांना स्ट्रेस जास्त येणारच ना. आता हे बघा, तुम्हाला त्याची एक मस्त गोष्ट सांगतो. एकदा काय झालं, राजा होता आणि त्याच्याकडे एक नोकर होता, जवळजवळ 20 वर्षापासून राजवाड्यात सगळं साफसफाई छानपैकी करायचा आणि गाणं गुणगुणत स्माईल फेस असं मस्त करायचा. राजा त्याच्याकडे बघायचा, अरे म्हटलं याला काय फार मोठा पगार नाही, काही नाही, मला सगळं पाहिजे ते मिळतंय, तरी मला किती चिंता आहे, प्रजेची चिंता आहे, शत्रूची चिंता आहे वगैरे वगैरे, पण हा काय मजेत आहे, याला पगार जास्त नसताना. त्याला आश्चर्य वाटलं, त्याचा हेवा वाटायला लागला त्याला. त्यांनी प्रधानाला बोलवलं, अहो प्रधानजी म्हणले, हा एवढा स्माइलिंग हसत हसत करतोय कसं काय, म्हणले आज मी इतकी वर्ष बघतोय. प्रधान त्याला गमतीने म्हणाले, राजे राजेसाहेब मी त्याला दुःखी करून दाखवू काय. राजा म्हणला, शक्य नाही, म्हणलं आज मी 20 वर्ष पाहतोय, इम्पॉसिबल, त्याच्या चेहऱ्यावरचं स्मिता असं जाणं शक्य नाही. ठीक आहे म्हटलं राजेसाहेब, एक काम करा,
मला तुम्ही काय करा, 99 सोन्याच्या मोहरा द्या आणि एक ते ठेवायला पाऊच द्या, पिशवी द्या. गे म्हणले काय करणार त्यांनी ते बघा म्हणले तुम्ही. तर प्रधानाने काय केलं माहितीये, तो सेवक होता ना जिथं राहत होता, तो झोपल्यावर त्याच्या दाराच्या बाहेर रात्री जाऊन ती पिशवी ठेवून आला, परत निघून आला. सकाळी तो उठला हो सेवक, बाहेर दरवाजा उघडून बघितला त्यांनी, अरे सोन्याने भरलेली पिशवी, काय आनंद झाला त्याने. इकडे तिकडे बघितला, कोणी विसरून तर गेला, कोणीच नव्हतं. म्हटलं आपल्याला देवाने कृपा केली आहे बरं का. मग त्याला घेतलं, तो पाऊच उघडला, त्या मोहरा मोजल्या, 99 निघाल्या. हो 99 निघाल्या म्हटलं, तो म्हटला असा जो देव देईल तो काय अर्धवट देईल काय, 100 देणार ना तो. त्याने 99 मोजल्या, मग तो म्हटलं आपला चुका, मोजायला चुकला असेल, परत मोजल्या 99. मग त्याने आपल्या बायकोला सांगितलं तू मोज ग 99, मुलाला सांगितलं 99. मग मात्र तुझ्या चेहऱ्यावरचं स्मिता असं गेलं, म्हटलं कोणीतरी आपली ढापली म्हणला एक मोर, काय हरकत नाही म्हटला, पण आता मी इतकं कष्ट काबाड कष्ट करेन आणि ती 100 मोर मिळवेनच. असं त्याच्या चेहऱ्यावरचं स्मिता असं गेलं, म्हटलं मी आता राजाच्या इथं सर्व्हिस करेनच, पण शिवाय ओव्हर टाईम करेन. आणि तो असा राजवाड्यात आला, त्याच्या चेहऱ्यावरचं स्मिता असं लोप पावलं होतं. राजांनी लगेच ऑब्झर्व केलं, त्यांनी प्रधानाला विचारलं तू काय केलंस नेमकं. प्रधान हसला आणि तो काय म्हणाला माहितीये, ही हॅज बिकम अ मेंबर ऑफ 99 क्लब. म्हणजे काय, 99 क्लबचा तो मेंबर झाला. असेच आपण सगळे असतो बरं, आपण सगळे 99 क्लबचे मेंबर असतो. आपल्याकडे 99 गोष्टी असतात, वी डोंट थिंक ऑफ इट, एक नाही त्याचा विचार करतो, मग टेन्शन येणारच ना. अरे आपल्याकडे किती गोष्टी आहेत मला सांगा. सध्या सुद्धा या काळामध्ये माझे जे कोणी आता सगळे ऐकतात, जे काय 40-50 लोक आहेत, सगळ्यांच्या घरावर छप्पर आहे की डोक्यावरती आहे, जेवायला 2 वेळा मिळते की नाही मिळते. अरे कित्येक लोकांना ते मिळत नाही ना, आज आपल्याला मिळतंय. सध्या आपली काय पोझिशन आहे, काय आहे त्याचा विचार केला पाहिजे की नाही पाहिजे. कशी गंमत आहे बघा, इट इज नॉट दॅट व्हॉट यू हॅव, इट इज व्हॉट यू डू व्हॉट यू हॅव, ह्याला खूप महत्व आहे लक्षात ठेवा. आता आपण काय करतो, जे नाही त्याचाच विचार करू, नाही त्याचाच विचार करतो. तुम्हाला हा व्हिडिओ दिसतोय की नाही मला माहित नाही, थोडा दाखवून बघतो, दिसला तर सांगा, नाही तर आय वुड नॉट शो. हा माणूस बघा, तुम्हाला सांगतो, हा माणूस त्याला त्याला हॅकोमेलिया म्हणतात, दोन्ही हात पण नाही, दोन्ही पाय पण नाही. पहा त्याला दिसतोय का व्हिडिओ, व्हिडिओ दिसतोय, नाही पाय नाही काही नाही, रडतोय का तो. अहो तो मोटिवेटिंग लेक्चर येतो जगामध्ये, ही कॅन डू एव्हरीथिंग, बोलतो, कॅन यू इमॅजिन. येस, इट इज नॉट व्हॉट यू हॅव, इट इज व्हॉट यू डू. थोडक्यात सांगायचा काय उद्देश, तुझ्याकडे काय आहे याचा विचार करा. आमच्याकडे असा जर एखादा माणूस असेल तर भारतात कसं दिसेल हो. बघा, रेल्वेच्या फलाटावर एखादी फळी असेल, त्याला खाली चाकं असतील, त्यावर असा माणूस झोपला असेल आणि बाई ओढत असेल, भीक मागत असेल, बरोबर आहे की नाही. नो नो नो, ही इज मोटिवेटिंग लेक्चर देतो तो, ही डज एव्हरीथिंग. अहो त्याचं लग्न सुद्धा झालंय, त्याला मुलगा सुद्धा आहे. येस, इट इज नॉट व्हॉट यू हॅव, बट व्हॉट यू डू विथ व्हॉट यू हॅव इज इम्पॉर्टंट. दुसरा बघा ना, हा छोटासा मुलगा बघा कसा आहे, त्यालाही विचारायला तसंच आहे, त्याला विचारायला हात नाहीये, पण जस्ट सी, just see, yes, yes, you can do anything, is it not marvelous? Yes, evada lahan mulal koni shikavla aselo, just watch, unbelievable, isn't it? Ya lakshat theva, it is not what you have, but it is what you do, what you have. Lakshat theva. Ashi kiti udaharan ahet, arunima sinha maithe tumhala, ti apli volleyball player hoti national, ही रेल्वे मधून जाताना दरोडे खोरून तिला पकडलं, बाहेर उडी मारली. रेल्वे ट्रॅक होता, कोणाला तरी म्यूट करताय का प्लीज, हा प्लीज. तर तुम्हाला सांगतो, तिच्या पायावरनं रेल्वे गेली, दोन्ही पाय कटले गुडघ्याखाली, रडत बसली नाही ती. जी आपली हॉलीबॉल टीमची मेंबर होती भारताच्या, ती म्हणली नो नो आय एम नॉट गोइंग टू गो बॅक. ती म्हणली मी आता शिखर सर करणार. डू यू नो, तिनं एव्हरेस्ट शिखर सुद्धा सर केलं दोन्ही लाकडी पायाने. सुधा चंद्रन नृत्यांगना तुम्हाला माहिती आहे, तर ती नृत्याचे क्लासेस घेते. अहो एवढं कशाला, बेथोवेन नावाचा एक कंपोजर होता, त्यांनी 9 सिम्फोनी, जगप्रसिद्ध सिम्फोनी ज्यावेळी केली ना, त्यावेळी तो बहिरा होता. कॅन यू इमॅजिन दॅट, 9 सिम्फोनी. और जॉन हिल्टन, यु नो, तो कवी जेव्हा त्यांनी पॅराडाईज लॉस्ट नावाची कविता लिहिली, पॅराडाईज लॉस्ट याच्यावर ती कविता लिहिली, त्यावेळी तो कास बिंदूने अंधळा झाला होता. इट्स नॉट व्हॉट मॅटर्स यू हॅव, इट इज मॅटर्स व्हॉट यू डू विथ व्हॉट यू हॅव. लक्षात ठेवा एवढं कशाला. आपला अमिताभ बच्चन आहे ना, अमिताभ बच्चन, अहो तो रेडिओवरती गेला अनाउन्सर म्हणून, त्याला काय सांगितलंय तुझा आवाज फालतोय, त्याला किती टेन्शन आलं असेल, आलं असेल ना. नो नो, बट ही डीड नॉट. मग तो सिनेमात जायचा प्रयत्न केला, लोक हसत होती हो त्याला, मलाही आठवतोय. आम्ही अगदी तरुणपणी आम्ही कॉलेजला असताना तुझ्या वेळी बॉम्बे टू गोवा आला, ते केवढा लांबडा होता तो, त्याला लोक हसायची, अरे तुला लेखा नुसते वरचे जळमट काढावं उभी पडेल, तू एवढा 6 फूट 3 इंच उंच आहेस,
नो नो आज त्यांनी बॉलिवूडवरती 5 जनरेशन राज्य करतोय तो. सो इट्स नॉट व्हॉट यू हॅव, इट्स व्हॉट यू डू, व्हॉट यू हॅव. लक्षात ठेवा आपल्याला काय आहे त्याचा विचार करा. आता मला सांगा, आपल्याला सारखे मनात निगेटिव्ह विचार येतात की नाही? जीवनविद्या काय करते, प्रत्येक गोष्टीवर उपाय सांगते. आता बऱ्याच वेळा काय असतं, माणूस संकटाला की निगेटिव्ह विचार येतात, मग सगळेजण ऍडवाईस करतात की पॉझिटिव्ह थिंकिंग करा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा. असं सांगून काय पॉझिटिव्ह थिंकिंग होतंय का? नाही होत ना, कारण पॉझिटिव्ह थिंकिंग अशा वेळी सुचतच नाही. एक लक्षात ठेवा, त्यासाठी काय केलं पाहिजे याचा जीवनविद्याने अभ्यास केला. दिवसभरात साधारणपणे बघा, माणसाला जवळजवळ 60,000 विचार येतात. बरेच विचार रिपीटेड असतात, पण 99% विचार निगेटिव्ह असतात. तुम्ही असं म्हटलं नाही नाही अजिबात निगेटिव्ह विचार करणार नाही, शक्य आहे का? नाही. अगदी साधा एक्सपेरिमेंट करून बघूया. तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही अजूनही इथून पुढे एक फक्त अर्धा मिनिट माकडाबद्दल अजिबात विचार करू नका, काय होईल? फक्त माकडाचाच विचार राहील तुमच्या डोक्यात. इट इज नॉट दॅट इझी. मी सांगून सोपं आहे का? नाही सोपं. मग ह्याच्यावर उपाय काय आणि असं का होतो याच्या आपण मुळाशी जायचं. हे पहा, असं का होतं, नकारात्मक विचार काय येतात माहितीये का? याचं कारण असं, जगामध्ये सगळी लोक जे नकारात्मक विचार करतात ना, की या पृथ्वीवर रिव्हॉल्व राऊंड होतात. बरं का? रिव्हॉल्व राऊंड ते होणार कशावरून सांगू? बोलणं ही तर एवढी सूक्ष्म नाही आहे, विचार करणं आणखीन सूक्ष्म आहे. पण हे बोलणं सुद्धा, मी जे बोलतोय ते आज अमेरिकेत कॅलिफोर्नियाला ऐकू जाते, जपानमध्ये ऐकू जाते, हे तुम्हाला आता ऍक्सेप्ट करतात, कारण त्यांनी मोबाईल घेतला आणि माझी जर फ्रिक्वेन्सी मॅच केली तर म्हणजे मी बोलतोय. असे 700 कोटी माणसं जी बोलत आहेत ते पृथ्वीवर फिरतंय बरं, घर 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 कंटिन्युअस. त्यातलं तुम्ही कॅच करायचा अवधी हे संपलं. सिमिलरली आपले विचार देखील फिरतात आणि हे जर निगेटिव्ह विचार असतील तर काय होईल? ते शिरणार ना आपल्या डोक्यात. मग निगेटिव्हच काय येतात सांगू? ज्यावेळी आपण लहान बाळ असतो ना, लहान बाळ किंवा कुठलेही निगेटिव्ह विचार काही नसतात, देर इज नो इनिबिशन. बघा तुम्ही लहान मुलाला कॉटवर उभं करा, 1.5 वर्षाच्या 2 वर्षाच्या, मार उडी तो मारतोय लगेच. त्याला 5 फूट टेबलवर उभं करा, मार उडी मारतोय तो, नगर निगेटिव्ह विचार येत नाही. मग काय करतात त्याचे पेरेंट्स, त्याचे आई वडील, नातेवाईक, आजू समाज त्याच्यात एक एक निगेटिव्ह विचार घ्यायला सुरुवात करतो. काही वेळा चांगल्यासाठी, म्हणजे उदाहरणार्थ एखादी गरम वस्तू असेल त्याला हात लावू नको, हे बरोबर आहे, हे सांगणे गरजेचं आहे. पण काय करतात तुम्ही बघा, निगेटिव्ह विचार कसे घालतात, अरे तू यांच्यात खेळू नकोस, तो आपल्या जातीचा नाही, आपल्या धर्माचा नाही, आपल्या राष्ट्राचा नाही, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे निगेटिव्ह विचार समाज घालतो, आपले हे घालतात, पेरेंट्स घालतात, असे निगेटिव्ह विचार डोक्यात भरायला सुरुवात होतात. म्हणजे नो पार्किंग भरपूर सांगतात, पार्किंग सांगत नाही, नो पार्किंग सांगतात. पुढे मोठा झाला माणूस की काय होतं, प्रत्येक प्राण्याला 4 नैसर्गिक प्रेरणा आहेत, उपजत प्रेरणा, सर्व्हायवल इन्स्टिंक्ट. कुठल्या कुठल्या आहेत त्या? भूक, निद्रा, झोप, हा भूक, निद्रा, मैथून, बरोबर आहे, या 4 गोष्टी आहेत. हा फिअर म्हणजे भीती, भूक, निद्रा आणि मैथून, या 4 गोष्टी प्रत्येकात सर्व्हायवल इन्स्टिंक्ट आहे की नाही? आता विचार करा, एक 25 अडल्ट माणसं आहेत आणि एका रिकाम्या आयलंडवर गेली, बरं, आणि तिथे 4 लोकांना पुरेल इतकंच अन्न असेल, दुसरीकडे काही सोर्स नाही. सगळ्यांच्या मनात काय येईल? अरे मला जर खायला नाही मिळालं तर मी मरेन, मरण्याची भीती आहेच ना. त्यामुळे सगळ्यांच्या लोकात निगेटिव्ह विचार, आणि असे निगेटिव्ह विचार जगभर रा 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 फिरतायत. आता मला सांगा, तुमचं मन जर रिकाम असेल ना, रिकाम, तर काय होईल सांगा? आता सांगा, एक उदाहरण, एक भांडं आहे, भांडं ते रिकाम आहे, खरं म्हणजे रिकाम नाही ते, त्यामध्ये हवा असते ना, तुम्ही हवा काढायचा प्रयत्न केला, काय होईल? दुसरी हवा शिरती, बरोबर की नाही? म्हणजे ते रिकाम भांडं जर हवा काढून टाकायची असेल तर तुम्हाला पाणी भरायला पाहिजे. सिम्पल करेक्ट. मग तसंच तुमचं रिकाम मन असतं ना, ते सैतानाचं घर आहे. असं काय म्हणतात? रिकाम्या मनामध्ये हे जे सगळे विचार आहेत ते घुसतात ना, लगेच घुसतात. मग सोपा उपाय काय? ते रिकाम राहू द्यायचं नाही, बरोबर. म्हणून जीवनविद्या सांगते की तुमचं ज्यावेळी मन, तुम्ही काही काम करत नसाल, ज्यावेळी तुम्ही रिकामे असाल, त्यावेळी तुमचं मन चांगल्या विचाराने भरून काढा. मग निगेटिव्ह थॉट एंटर्स होणार नाहीत ना, लक्षात आले? अगदी उपाय कसा आहे. म्हणून आपल्या जे संपूर्ण संस्कृतीमध्ये जप आला की नाही, जप, जप म्हणजे काय हो, ते लोक नुसते मणी घेऊन ठॅक ठॅक करतात त्याला जप म्हणत नाहीत. जप याचा अर्थ मनाला जप, असा अर्थ आहे त्याचा, लक्षात आहे? तुम्ही सतत बघा, तुम्ही कुठलाही धर्म, कुठलाही संप्रदाय असो, सगळ्या जप म्हणाय की नाही? का बरं? लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, परिणाम आहे तिथे कारण असलंच पाहिजे ना. तर तुम्ही सतत चांगले विचार मनात एकदा भरलं, म्हणजे मन तुमचं चांगल्या विचारांनी भरलं की जे निगेटिव्ह विचार आत घुसायला चान्सच नाही. पण आम्ही नेहमी म्हणतो, आमची जी विश्व प्रार्थना आम्ही जी सुरुवातीला म्हणली ती, बस ती म्हणजे काय हो, सुंदर सोन्यासारख्या विचारांची खाण आहे. त्यात फक्त सकारात्मक चांगले विचार आहेत आणि ते स्वतःसाठी नाही बरं, सगळ्यांसाठी. सर्वांचा जे विचार करतात त्याचा सर्वजण विचार करतात. सिम्पल आहे, क्रिया तशी प्रतिक्रिया आहे की नाही? मग हा जर विचार तुम्ही, आम्ही नेहमी सांगतो, रिकामपणी सतत विश्व प्रार्थना म्हणा,
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड ना भुखात अखंड राहू दे. तुम्हाला सांगतो हे मी सांगतो, मी शास्त्रीय पद्धतीने सांगतोय, हे मी स्वतः अनुभव केलाय. तुम्ही माझ्या दवाखान्यात आला तुम्हाला सतत प्रार्थना ऐकायला येईल. अहो त्याचा परिणाम होतो, हे शास्त्रीय आहे अगदी. सतत पॉझिटिव्ह गेले की निगेटिव्ह विचार आलेच नाही की मग काय होतं माहिती का, लाईक अट्रॅक्ट लाईक. म्हणजे काय, तुमच्यात पॉझिटिव्ह असलं की तुमच्या तुमच्याकडे पॉझिटिव्ह लोकच अट्रॅक्ट होतात. म्हणजे तुम्हाला सोल्युशन्स दिसायला लागतात. तुम्ही जेव्हा निगेटिव्ह असता ना तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स दिसत असतात, सोल्युशन दिसत नाही. पण तुम्ही पॉझिटिव्ह असाल ना चांगलीच माणसं, सत्संग आपोआप तयार होतो. बघा निगेटिव्ह लोकांच्याकडे निगेटिव्ह येतात. आता दारू प्यायला काय लोकांना आमंत्रण देऊन सांगायला लागतंय गाव लाऊडस्पीकरवरून, काही नाही, ते आपोआप एकत्र भेटतात. म्हणजे निगेटिव्ह लाईक अट्रॅक्ट, तुम्ही तेच जर चांगले विचार असाल ना तर चांगली लोक एकत्र भेटतात. म्हणून बघा आपल्या देशामध्ये सत्संगाला किती महत्व आहे, आणि ते खरं आहे बरं, अतिशय महत्वाचं आहे ते. त्यामुळे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये रिकामपणी सतत चांगले विचार करा, उगीच गॉसिपिंग करा, जो ऍबसेंट आहे त्याच्याविषयी काहीतरी बोला, तेव्हा तुमचा फायदा काही होत नाही हो. तर लक्षात ठेवा, तुम्ही सतत चांगलं जो काही समोर माणूस, आम्ही तर त्याला भलं करशी साधना म्हणतो. तो उदाहरण मी माझं सांगतो, मी ज्यावेळी कन्सल्टिंगमध्ये बसतो ना आणि पेशंट दोन पेशंटमध्ये गॅप असते, त्यावेळी सतत प्रार्थना चालू असते माझ्या डोक्यात मनामध्ये. आणि पेशंट आला की पहिल्यांदा माझ्या मनात तीन गोष्टी येतात, देवायचं भलं कर, देवायचं कल्याण कर, देवायचा संसार सुखाचा कर. बस याला काय पैसे पडतात का हो, नाही. पण ही व्हायब्रेशन पोचतात बरं. आणि तुम्ही एकदा खूप मनापासून दुसऱ्याला चांगलं केलं ना की आपले विचार पोचतात. लक्षात ठेवा, विचार आपले निश्चित धुऱ्यावर पोचतात, हे सायंटिफिकली सिद्ध झालंय. आज आपल्याला दाखवायला वेळ नाही, पण मी ते सायंटिफिक प्रयोग सुद्धा दाखवला असता. लक्षात ठेवा, तुमचे विचार हे निश्चित पोचतात. आणि सतत चांगला विचार करण्याची आपल्याला सवय लावावी लागते. तुम्ही म्हणाल अचानक संकट आलं आणि माझा खूप चांगले विचार नाही येणार. तुम्ही ज्यावेळी चांगली परिस्थिती असते ना तेव्हा याची सवय लावली पाहिजे, सतत चांगला विचार करण्याची प्रार्थनामध्ये सवय लावली पाहिजे. मग आपोआपच संकट समयी सुद्धा ते चांगलेच विचार येतात. कारण काय असतं माहिती का, त्याची प्रतिक्षिप्त क्रिया तयार व्हावी लागते. उदाहरणार्थ सांगतो, तुम्हाला कल्पना असेल की मी झोपडपट्टीत प्रॅक्टिस केली 17 वर्ष. मी झोपडपट्टीत हरिपूर रोडला होतो बरं. आता तिथं तुम्हाला माहिती आहे नळावरती मस्त भांडणं चालायची आणि शिव्यांचं काय म्हणजे अगदी संपूर्ण ग्रंथच उलगडला जायचा. मला सगळ्या शिवाय ऐकवत होते ना, म्हणजे मला शिवाय माहित नव्हते असं होतं का, माहित नव्हतं. पण तुम्हाला सांगू का, मला जर कोणी शिवी दिली ना अहो मी शिवी देऊच शकत नाही. का बरं असं का, मला शिवाय माहित नाहीत का. अहो सगळ्या शिवाय माहित आहेत, आणि थोडीफार बुद्धी असल्यामुळे मॉडिफाय करून देऊ शकेन मी, शकेन की नाही, पण नाही देत. का नाही, कारण माझी प्रतिक्षिप्त क्रिया. अहो लहान असताना मी आई वडिलांना शिवी देताना ऐकलंच नाही, माझ्या नातेवाईकांना शिवी देताना ऐकलंच नाही. त्याच्यावर संस्कार झाले, हे संस्कार महत्वाचे बरं. असे आपल्यावर प्रार्थनेचे संस्कार झाले पाहिजेत. वाईट विचार येणारच नाही, अगदी तुम्हाला खरंच सांगतो, आश्चर्य वाटेल तुम्हाला. मला जर कोणी अगदी शिवी दिली ना, मला शिवी देताच येत नाही, इम्पॉसिबल. आता म्हणून मला काय होतं, जर एखाद्याने शिवी दिली ना मला राग बिलकुल येत नाही. तुम्हाला काय सांगताय, शिवी द्यायला रागवायला नको काय. नाही नाही, मला त्याची कीव येते. का कीव येते, अहो त्या विचारांनी लहानपणी जर शिव्याच ऐकले असतील तर त्याच्या तोंडून काय ओवी येणार का. तर त्याची कीव आली पाहिजे की अरे याच्यावर विचारात चुकीचे संस्कार झाले, हे बदलायचं गरज आहे. पण आता एकदम अचानक बदलणार का, नाही. म्हणजे त्याच्याविषयी तुम्हाला कणव आली पाहिजे, राग येतात का म्हणे. हे त्याचं दुर्दैव की त्या विचाराने शिवायच ऐकलं लहानपणी. तुमच्या लक्षात आलं, विचारांचा एवढा प्रभाव असतो आपल्या याच्यावरती. तेव्हा जे लोक सतत प्रार्थना म्हणतात, आज आमच्या जीवनविद्यामध्ये एवढे नामधारक आहेत, अहो काय आनंदात आहेत या कोरोनाच्या काळात सुद्धा. सतत विश्व प्रार्थना, विश्वाशी चिंता, चिंता म्हणण्यापेक्षा चिंतन, शुभ चिंतन करतात. आणि त्याचा फायदा होतो बरं, हे तुम्ही करून बघा. केल्याशिवाय कळणार नाही. बऱ्याच आम्हाला लोक म्हणतात असं प्रार्थना म्हणून कुठे काय होतंय काय असं म्हणतात ना. म्हणजे त्यांचं म्हणणं चूक आहे अशाला भाग नाही. मी तुम्हाला त्याची गंमतशीर उदाहरण सांगतो. हे बघा, आपल्या इंदिरा गांधी होत्या ना, इंदिरा गांधी, त्यावेळी त्यांनी काय नारा दिला होता, गरिबी हटाव नारा दिला होता. मुंबईत घडलेली गोष्ट आहे बरं ही. तो कोळीवाड्यात एक माणूस मासे आणायला गेला होता. तो शिकलेला, तो इतरांना इन्फिरियर समजत होता ना. त्या कोळीणी होत्या तिथं, त्या कोळीणीनं सहज विचारलं, काय कोणाला मत देणार असं बरं का. तर त्या म्हणला बैलाच मत देणार. म्हणजे बैला त्यांच्या भाषेत बैल म्हणे, इंदिरा गांधींना मत देणार असं म्हणलं. तर तो म्हणला का बरं, अहो त्यांनी गरिबी हटवा म्हणून सांगितलंय. महा म्हणला असं म्हणून कुठे गरिबी हटते काय. तसं मी म्हणतो ना, प्रार्थना म्हणून कुठं होतं काय, तसं असं गरिबी हटवा म्हणून उठते हटते काय. त्या कोळीने दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा. ती कोळीण काय म्हणाली माहित आहे, अहो ती म्हणते तरी तुम्ही म्हणत सुद्धा नाही. लक्षात घ्या तुम्ही, पहिल्यांदा विचार सोडवायला होतो. थॉट गोज टू थिंग. विचार चांगला पहिल्यांदा पाहिजे. विचाराचं रूपांतरच प्रत्यक्ष आकार घेतो की नाही.
लक्षात ठेवा, थिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी तुम्हाला त्याबद्दल सुद्धा सांगणार आहे. हे बघा डॉक्टर एलिझाबेथ ब्लॅकबर्न, मी तुम्हाला आता कोरोनाबद्दल सांगणार आहे. बरं, कोरोनाबद्दल तुम्हाला खरं सांगू का, आज एवढं 1.5 वर्ष होत आलं, खरा एकही रामबाण उपाय निघालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. आज WHO देखील कन्फ्युजन मध्ये आहे. ती आता जे सांगते टोसू मिसळ झाप काय ते घ्या गोळी, नंतर सांगते त्याचा उपयोग नाही म्हणून सांगते. रेमडेसिवीर घ्या म्हणते, नंतर त्याचा काय उपयोग नाही म्हणते. प्लाझ्मा घ्या म्हणते, म्हणजे ते स्वतः, कारण हा रोगच नवीन आहे हो. लक्षात ठेवा, याला खरा उपाय काय सांगा, लस आली. बरोबर, मग लस तरी काय करते, प्रतिकार शक्ती वाढवते. लक्षात ठेवा, लसीनं प्रतिकार शक्ती वाढवणं हा एक भाग झाला. आपण आपण नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवू शकत नाही का? डेफिनेटली वाढवू शकतो. म्हणून एलिझाबेथ ब्लॅकबर्न, डॉक्टर एलिझाबेथ ब्लॅकबर्नने सिद्ध केलं, तिला 2009 साली नोबेल पारितोषिक मिळालं. तिने काय सिद्ध केलं माहितीये, की आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 4 गोष्टी आहेत, 4 महत्वाच्या. कुठल्या कुठल्या? डाएट, एक्झरसाइज, स्लीप म्हणजे झोप, आणि पॉझिटिव्ह थिंकिंग. या पॉझिटिव्ह आणि हार्मोनियस थिंकिंग मध्ये मी बोललेलो ऑलरेडी, म्हणजे हे सिद्ध झालंय. बरं, तुम्ही म्हणाल कशावरून तिनं सिद्ध केलं, सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा डाएट तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता कोरोनाच्या काळात तुमचं डाएट कसं पाहिजे, व्हिटॅमिन युक्त पाहिजे, व्हिटॅमिन सी फ्रुट्स खाल्ली पाहिजे, व्हिटॅमिन डी. आपल्या देशात व्हिटॅमिन डी फुकट आहे हो. सूर्य रोज येतोय, अगदी पावसाळा असून सुद्धा सूर्य मिळतो ना आपल्याला. सकाळी 11 वेळचा सूर्य असतो ना, तो खूप महत्वाचा. पण ते काय करतं, 7DH3 म्हणा जे प्रोटीन स्किन मध्ये असतात, UVB रेज असतात ना सूर्यप्रकाशातले, ते कन्वर्ट करतं D3 मध्ये. आणि D3 हे ऍक्टिव्ह व्हिटॅमिन डी आहे, फुकट आपल्या देशात मिळतो. अहो, परदेशात बिचाऱ्यांना सूर्य मिळत नाही, ते उघड्यावर पडतात जाऊन चौपाटीवरती. आपण किती नशिबवान आहोत, मग जा ना उन्हामध्ये, फुकट आहे, पैसे नाही त्याला. तिथे काय पैसे मेडिकलमध्ये द्यायला नको, व्हिटॅमिन डी तरी फुकट. सगळ्यांनी उन्हामध्ये गेलं पाहिजे, व्हिटॅमिन डी मिळालं पाहिजे, प्रोटीनचा आहार घेतला पाहिजे, व्यायाम व्यायाम केला पाहिजे. लोकांना व्यायामाचं महत्वच कळत नाही. अहो, नुसते निवांत बसले, आता काय बाहेर जाऊ शकतो. चूक, लक्षात ठेवा, हे एलिझाबेथ ब्लॅकबर्नने सिद्ध केलंय. बरं, डायट उत्तम पाहिजे, व्यायाम रोज चांगला. तरुणाने तर रोज 45 मिनिटं व्यायाम केला पाहिजे. म्हाताऱ्यांनी समजा 1 दिवसाआड केला पाहिजे. जे जमेल ते व्यायाम केला पाहिजे. घाम आला पाहिजे, घाम तुम्हाला सांगतो, तुम्हाला लक्षात येईल. हे कष्टकरी लोकांना कुठला कोरोना विरोधा काही नाही, ते लस घ्यायला येत सुद्धा नाहीत. वाय? बिकॉज दे वर्क हार्ड. त्यांच्याकडे दुसरा काही विचार नव्हतं त्यांच्या मनात. पॉझिटिव्ह थिंकिंग अपॉज म्हणते, त्यांच्या थिंकिंग काय असतं माहित नाही मला. डायट इज व्हेरी इम्पॉर्टंट, एक्झरसाइज इम्पॉर्टंट. एक्झरसाइज केला काय होतो माहितीये, मेडिकली सांगतो, तुमच्यात हॅपी हॉर्मोन्स तयार होतात. एंडॉर्फिन नावाचा हॉर्मोन तयार होतो, तुमचं नैराश्य निघून जातं. तुम्ही जर एखादं टार्गेट सेट केलं की बाबा मी आज 100 सूर्यनमस्कार घालला, तुम्ही घातले तो आनंद होतो ना, किंवा डोपामिन नावाचा हॉर्मोन रिलीज होतो, तुमचं नैराश्य गायब. जेव्हा जेव्हा तुम्हाला मानसिक टेन्शन आलं की व्यायाम करा, आणि यू विल फाइंड इट्स अ केमिकल, इट्स अ केमिकल, इट वर्क्स. त्यामुळे लक्षात ठेवा, एंडॉर्फिन अँड डोपामिन मुळे तुमचं नैराश्य निघून जातं. त्या उत्तम आहार, उत्तम व्यायाम, झोप. अहो, झोपेलाचं महत्व लोकांना कळत नाही. मी यंग जनरेशनला नेहमी सांगतो, अरे तुम्ही 7 ते 9 तास झोपलं पाहिजे, कंपल्सरी झोपलं पाहिजे. त्याचं कारण सांगू, झोपेच्या वेळी माणसाच्या सगळ्या ज्या व्हेसल्स आहेत ना, ब्लड व्हेसल्स, त्याचं रिपेअर चालू असतं, रिपेअर मेकॅनिझम, आणि त्यावेळी आपली इम्युनिटी वाढते. बरं, 7 ते 9 तास प्रत्येक ऍडल्टने झोप घेतलीच पाहिजे. झोपेला खूप महत्व आहे. जनरेशन ते व्हॉट्सअप बघत बसत रात्री, व्हेरी रॉंग. 7 ते 9 तास झोप घेतली. आणि चौथं, मी तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग, त्याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला बोललेलं आहे. या 4 गोष्टी तुम्ही केल्या ना, तुमची नैसर्गिक इम्युनिटी एवढी वाढेल की कोरोना तुमच्या वाटेला जाणारच नाही. आणि वस्तुस्थिती हीच आहे, 85% लोकांना काहीच होत नाही. 15% लोकांचे जे कोमॉर्बिड आहेत त्यांना थोडा त्रास होतो. तुम्ही बघा, आता एवढं दंगा, भयंकर फिअर फॅक्टर तयार झाला. खरं म्हणजे फिअर म्हणजे काय माहिती आहे, फॉल्स एस्टिमेट ऑफ ऍक्च्युअल रियालिटी म्हणजे फिअर. घाबरून जाऊ नका, घाबरलं की तुमची इम्युनिटी जाते खाली खाण देणं. अरे काही होणार नाही. मला सांगा, किती मृत्यू झाले हो गेल्या वर्षी? 1.5 लाख झाले. अहो, 1.5 लाख तर अपघातात मरतात आपल्या देशामध्ये, ते वाचले ना. आणि या वर्षी सुद्धा आता मला वाटतं असे चाललेत, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख चालले. लक्षात ठेवा, भारताची लोकसंख्या 138 कोटी आहे, त्यामध्ये 1.5-2 लाख खूप नाही आहे. तुम्ही फक्त मनाने खंबीर राहा, नोबडी कॅन टच यू, नोबडी कॅन. इथे व्हायरस, आणि लक्षात ठेवा, व्हायरस तुम्हाला मारित नाही, त्याची जी साइटोकाईन रिॲक्शन आहे ती मारते, आणि त्याच्यावरती आता औषधं निघालेली आहेत चांगली. लक्षात आलं, सो डोंट वरी अबाउट दिस. पहिल्यांदा फिअर फॅक्टर मनात टोटल काढून टाका. कोरोना विरोधात घाबरूनच लोक मरतात. तुम्हाला माहितीये, एक माझा प्रयोग केला एकाने, फिअर फॅक्टर किती महत्वाचा असतो. एका माणसाला फाशीची शिक्षा झाली होती, म्हणजे मृत्यूदंड झाला होता. त्याला फासावर जायच्या वेळी त्याला काय सांगितलं, एक मोठा कोबरा नाक दाखवला. कोबरा नाक तुला म्हणला, त्याच्याऐवजी हा कोबरा नाक तुला दंश करेल आणि तू मरेल. तो काय म्हणला, नाहीतरी मरणार जाय, तू नाक दाखल्यावर ते टळवा कापायला ना. त्याला पाठमोरा केला आणि मागणं जाऊन फक्त 2 पिन टोचल्या, नाक चावला नाही, माणूस खाडकेत मेला. का मेला बरं? फिअर फॅक्टर. तुम्हाला माहितीये असं झालं रे झालं,
आपल्या एंडोक्राईन ग्लँड्स असतात ना, त्यातनं ऍड्रिनालिन रश होतो, ऍड्रिनाल रश झाला की रक्तवाहिनी आकुंचन पकडून हार्ट अटॅक येतो. येस, पीपल डाय बिकॉज ऑफ सिव्हिअर टेन्शन. तुम्ही पाहिलं असेल ना, नवरा बायकोचं खूप प्रेम असेल आणि बायको अचानक गेली तर नवरा सुद्धा त्या शॉकनी मरतो. का मरतो? रिझन सेम थिंग, ऍड्रिनालिन रश. प्रत्येकाला शास्त्रीय कारण असतं, लक्षात ठेवा. फिअर फॅक्टर मनांना काढून टाका, कोरोना बिरोना घाबरू नका अजिबात. इनक्रीज युअर इम्युनिटी बाय डुईंग गुड डायट, गुड एक्सरसाइज, गुड स्लीप अँड पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्ही टीव्हीवरच्या बातम्या बघायचं बंद करा. मी तर काय बघतो माहिती आहे, तो निलेश साबळेचा मस्त प्रोग्राम आहे, डोक्याला ताप नाही का काय ते काहीतरी आहे, ते नाव विसरलो मी, ते बघत जावा. डोक्याला बिलकुल ताप नाही, एवढीच बातम्या क्रिकेटचा स्कोर बघितल्यासारखं बघू नका. एवढे पॉझिटिव्ह, एवढे मेले, काय फरक पडणार आहे त्यामुळे? काय तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे काय? नो नो नो, डोंट लुक ॲट दोज. त्यामुळे मनावर भयंकर वाईट टेन्शन येतं. डोंट अटेंड सच थिंग्स. तुमचे मित्र असे निगेटिव्ह सांगणार असतील ना, बरोबर समजलं, बोलू नको म्हणायचं, कान बंद करून टाकायचे. आय विल टेल यू दॅट विल मेक अ डिफरन्स, दॅट विल मेक अ डिफरन्स. तुम्हाला एक आणि गंमत सीन सांगतो, आपल्या टेन्शन आणखीन कशामुळे येतो माहितीये? लोक आपल्याला क्रिटिसाइज करतात की नाही क्रिटिसाइज, काय झालं की क्रिटिसाइज, ब्लेमिंग अदर्स. लोकांचं चांगलं बघवत नाही ना लोकांना. मग अशी म्हणलं विजडम आहे, वैदिक विजडम आहे, दुसऱ्या चांगलं बघवत नाही. त्याची एक सुंदर गोष्ट आहे. एक रॉबर्ट हचिन्स नावाचा होता आणि तो साधा बघा, साधा कापड विक असं करत करत तो फार वयाच्या 30व्या वर्षी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोचा तो प्रेसिडेंट झाला. आता सगळ्यांना हेवा वाटणार ना, सिनियर लोकांना ज्यांची केस पांढरे झाले, नावं ठेवायला लागले सगळे. त्याचे वडील होते ना, वडील त्या वडिलांना त्यांचे मित्र म्हणाले, अहो आजच्या बघा संपादिकामध्ये काय त्याच्याविषयी बेकार आहे म्हणले, त्याच्याविषयी खूप वाईट लिहिलेलं आहे संपादिकांनी. मी डिनाउन्सिंग युअर सन असं म्हटलं. त्या वडिलांनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. ते काय म्हणले, रिमेंबर दॅट नो वन एव्हर किक्स डेड डॉग. लक्षात मला मागे एका या अशा व्याख्यानामध्ये एकाने प्रश्न विचारला होता. हो म्हणे, मी एवढं छान काम करतो पण आमचे बरोबर जे कलिग आहेत ना ते मला द्वेष करतात, मत्सर करतात आणि मी एवढं चांगलं काम करतो, मी काय केलं पाहिजे? मी काय सांगितलं माहितीये? अरे यू आर सो लकी, कोणीतरी तुला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ समजतोय. हा जगात कोण कोणाला समजतंय? बी हॅपी. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला टीकाव्या लागते ना ओळखायचं तुम्ही काहीतरी चांगलं काम करताय. डोंट वरी अबाउट अदर्स. तुमचं सबकॉन्शियस माइंड क्लिअर असेल ना अंतर्मन, यू डोंट हॅव टू वरी, डोंट बदर अबाउट व्हॉट अदर्स से. तुमचा सबकॉन्शियस माइंड प्रामाणिक राहा. लक्षात आहे, नो बडी एव्हर किक्स अ डेड डॉग, सो बी लाईव्ह डॉग. ओके, असा ऍटिट्यूड पाहिजे. दुसरं लक्षात सांगू आणखीन काय छान, तुम्ही वर्तमान काळात राहायला शिका. प्रॉब्लेम काय माहिती का, आपण एकतर भूतकाळात असतो म्हणजे भूतकाळाचं चिंतन करतो, भविष्यकाळाची चिंता करतो, मध्ये राहतो हा लंबक चालू असतो. मन स्थिर वर्तमान काळाला की तुम्हाला आनंदच आनंद. तुम्हाला खरं सांगू, असं म्हणतात पास्ट गिव्ह यू टीयर्स. का माहितीये का? समजा एखादा मित्र आहे, त्याने चांगलं 9 वेळा छान मदत केली, एकदा काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं, तुमच्या लक्षात ते 9 राहत नाही, ते एकदा मिस तेच राहतं डोक्यात. वाईट गोष्टी चिंतन करण्याची आपल्याला सवय आणि भविष्यकाळाची चिंता, वाय यू वरी? म्हणून म्हणतात पास्ट गिव्ह यू टीयर्स, फ्युचर गिव्ह यू फिअर, अँड प्रेझेंट इज अ गिफ्ट. येस, रिमेन इन प्रेझेंट. तुम्हाला एक सुंदर सांगतो, बघा लहान मुलं असतात ना, लहान मुलं ती कशी मजेत असतात, 1-2 वर्षा मजेत काय बिंदास असतात. कारण का? त्यांना भूतकाळ नसतोच आणि भविष्यकाळाची चिंताही नसते, मजेत असतात ना ते, बिंदास असतात. तसं आपल्याला मोठेपणी तसं राहता आलं पाहिजे. म्हणून कुणीतरी कवीनं म्हणलंय ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. अरे लहानासारखं राहायला आलं पाहिजे, निर्व्याज हास्य आलं पाहिजे चेहऱ्यावर तुमच्या. तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो, माझ्या नातीनं मला एक फार मोठा धडा दिला. काय होतं, मी ज्यावेळी अध्यक्ष होतो जीवन विद्या मिशनचा, तेव्हा मी सारखा मुंबईला जायचो ना, तर तिथून फोन करायचो, काय म्हणजे मी आहे ठीक आहे वगैरे. तर एक दिवशी मी फोन केला, तर आमची स्वरा नावी छोटी नात आहे बरं, ती त्यावेळी 1-4 वर्षाची होती समजा, आणि तिला तिनं फोन घेतला. मग मी तिला विचारलं, काय बाळ काय करते स्वरा? तुम्हाला सांगतो, तिनं जे उत्तर दिलं ना, त्यांनी मला जबरदस्त लेसन दिला. काय जबरदस्त उत्तर दिलं, म्हणजे लहान मुलं कशी वर्तमान काळात जातात हे मला अगदी उत्तम उदाहरण मिळालं. मी स्वरा म्हणतो, काय करतेस? माझी अशी अपेक्षा होती, ती म्हणेल बा मी जेवते, मी खेळते, समथिंग लाईक दॅट, नाही का? तिनं काय उत्तर देणं माहितीये? अबू, मी तुझ्याशी फोनवर बोलते. येस, असं वर्तमान काळ राहणं आलं पाहिजे तुम्हाला. काय सुंदर उत्तर दिलं ना. अरे आय नेव्हर थॉट ऑफ इट. मी आणि माझा मित्र, आमची दिल्लीला कॉन्फरन्स होती 84 वगैरे, आणि त्यावेळी नेमकी पौर्णिमा होती. मग आमच्या सगळ्या डोळ्याच्या डॉक्टरने ठरवलं आपण आग्र्याला जाऊया म्हणून, आणि आम्ही टॅक्सी करून गेलो. अहो रात्री 12 वाजता ताजमहाल काय दिसतो तुम्हाला सांगतो, झाडा कसं झाडा संगमरवरचा. मग मी आणि माझा मित्र गेलो तिथं, आमचा डोळ्याचा डॉक्टर होता दुसरा यो, आणि मी ते नुसतं असं कसं डोळ्यात सामावून घेत होतो. आय वॉज जस्ट व्हेरी हॅपी. आमचा मित्र काय करत होता माहितीये का? इकडून फोटो काढ, तिकडून फोटो काढ, इकडून नाही का,
अरे मी म्हटलं लेखा बघ ना, हा ताजमहाल बघून घे, पुन्हा बघायला मिळणार नाही तुला, कुठे येणार तू पुन्हा पौर्णिमेला? नाही म्हणला मी बाहेर भारी फोटो काढतो म्हटलं, आणि सांगलीला गेलो की मस्त बघतो. अरे म्हणजे थोडक्यात त्याच्या कॅमेराने ताजमहाल बघितला. हो त्यांनी पाहिलाच नाही ताजमहाल. यू शुड एन्जॉय द मोमेंट, वर्तमान काळात राहायला शिका. पण माहिती आहे ना, खरं सांगतो तुम्हाला, जपानमध्ये मी गेलो होतो, तिथं टी ड्रिंकिंग सेरेमनी असतो. टी ड्रिंकिंग सेरेमनी म्हणजे ते काय म्हणतात की चहा आपल्या गटा गटा पितात ना काही लोक. बघा जेवताना सुद्धा इथे जेवतात, तिकडे टीव्ही चालू, बातम्या चालू, मोबाईल चालू. नो 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 नो, तुम्ही जे करता त्यात राहा, त्यात राहा, त्यान यू विल रिली एन्जॉय. जेवताना कसं मस्त जेवणाकडे लक्ष द्या. म्हणून म्हणतात ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण दो हे जाणीचे यज्ञ कर्म. अहो ते यज्ञ म्हणून बस हळूहळू जेवा. चहा पिताना तिथे टी टी ड्रिंकिंग सेरेमनी. मी जपानमध्ये माझा मुलगा होता धाकटा गेलो होतो, सेरेमनी म्हणजे काय? अहो तो अर्धा तास चालतो, तो अर्धा काय चालतो, पाऊन तास काही नाही. पहिल्यांदा उत्तम टेबल स्वच्छ करतात, मग त्याच्यावरती उत्तम ग्लास येतो, अगदी डिझाईनच उत्तम येतं. मग ते टी घेऊन येतात बरं, आणि कपचा सुंदर असतो डिझाईनचा, त्यात उठतात, लगेच घ्याटा घ्याटा प्यायचं नाही. मग ते म्हणतात नाही, नुसतं जवळ न्या, त्याचा स्वाद घ्या, त्याचा वास घ्या, एन्जॉय एव्हरीथिंग. मग सीप बाय सीप घ्या, मग तो हळूहळू घस घशातून जातोय. असं तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. असा तुम्ही वर्तमान काळ एन्जॉय केलात ना, यू विल नेव्हर गेट स्ट्रेस. मी म्हटलं ना, अरे वर्तमान काळात काय वाईट आहे, चालू आहे ना, काय होणार आहे होऊन. लिव्ह इन प्रेझेंट, देन यू विल नेव्हर गेट स्ट्रेस. लहान मुलासारखं राहायला शिका, बी माइंडफुल. आता मला सांगा आणखीन एक साधारण असते चिंतेची गोष्ट म्हणजे काय. अगदी तुम्हाला एक वाक्य ऐकू येतं, तो बघा हो तू काय लकी आहे, नशिबाने बघा तो. रॉंग रॉंग रॉंग, लक्षात ठेवा, नशीब वरूनही पडत नाही आणि जमिनीत उगवत सुद्धा नाही, लक्षात ठेवा. नॉट ॲट ऑल. लकची डेफिनेशन काय माहितीये? हार्ड वर्क इन राईट डायरेक्शन वेन मॅरीज विथ अपॉर्च्युनिटी, दॅट इज कॉल्ड लक. म्हणजे तुमचं जेव्हा प्रचंड कष्ट करण्याची तयारी असते, नवीन नवीन स्किल मिळवण्याची मनाची तयारी असते आणि ती सुद्धा योग्य दिशेने प्रयत्न असतात, तेव्हा तुम्हाला संधी दिसायला लागते. हे त्याचं खरं आहे. म्हणजे काय, आता तुमच्या आम्हाला लोक म्हणतात अहो किती मी काबाड कष्ट केले, घाम काही उपयोग नाही हो, त्याला बघा कसं लगेच सगळं मिळतं. त्यांनी केलेले कष्ट तुम्हाला दिसत नसतात हो, लक्षात आलं की नाही? तो प्रत्येक गोष्ट थोडी तुम्हाला सांगतो, पण लक्षात ठेवा, तुम्ही प्रचंड कष्ट करून स्किल मिळवणार कधीही वाया जात नाही आणि ते सुद्धा करेक्ट डायरेक्शननी पाहिजे. उदाहरणार्थ समजा मला आता मुंबईला जायचंय आणि मी मॅरेथॉन रनर आहे, आय स्टार्ट रनिंग, घाम गळतोय गळतोय, नंतर डोळे उघडून बघतोय तर बेळगाव जवळ आलं. का? दिशा चुकली ना. म्हणजे दिशा सुद्धा करेक्ट पाहिजे, हार्ड वर्क पाहिजे आणि दिशा देण्यासाठी गुरु लागतात. गुरु कळ, गुरु म्हणजे काय? आता लहानपणामध्ये आपले सगळे गुरु आहेत ना, आई आपली गुरु आहे, वडील गुरु आहेत, शिक्षक गुरु आहेत, नाही का, सद्गुरु आहेत आणि आत्मदेव सुद्धा गुरु आहे. हे लक्षात ठेवा, गुरुचं महत्व इथं आहे. गुरु स्वतः काहीच करत नाहीत, दे विल ओनली गिव्ह यू करेक्ट डिरेक्शन. जे खरे गुरुचं काय म्हणतात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. गुरु म्हणजे सगळे रेडीमेड देणार का गुरु म्हणत नाही, हे फक्त दिशा दाखवणार. हार्ड वर्क यू हॅव टू डू, लक्षात नाही? आणि मला सांगत लोक म्हणतात मग अपॉर्च्युनिटी कशा मिळतील, मी किती कष्ट केले तरी. सांगू उदाहरण देऊ, तुम्ही समजा जमिनीवर उभारलाय, तुमचं होरायझन किती असतं? क्षितिज एवढंच असतं, संधी कमी दिसतात. तुम्ही 10व्या मजल्यावर जा, क्षितिज वाढलं की नाही, म्हणजे तुम्ही जे कौशल्य मिळवलं त्याच्या 2-3 संधी तुम्हाला दिसायला लागतात. 10 मजल्यावर चढल्यावर तुम्ही 100 मजले चढा, अरे हॉरायझन आणखीन वाढतं. मग तुम्हाला जवळजवळ अशा 10 दिसतात ठिकाणी की जिथं मी जे स्किल मिळवलंय त्याला योग्य संधी आहे. मग तुम्हाला चॉईस राहतो, मग अशा अपॉर्च्युनिटी मिळतात. त्यासाठी तुम्हाला 100 मजले चढायला पाहिजेत ना, नको का? आता हा एक व्हिडिओ पहा, तुम्हाला नाही दिसला तर मला सांगा बरं, फार सुंदर व्हिडिओ आहे. हार्ड वर्क आणि कसं करेक्ट लागतं, दिसतोय ना व्हिडिओ? असं करा. हा दिसतोय सर. लक्षात आलं काय झालं? ती मुलगी प्रयत्न करत होती, किती वेळा फेल्युअर होत होता, ही नेव्हर स्टॉप. बट एक वेळ अशी झाली की तिला नैराश्य यायला लागलं. मग तिचा गुरु आला, गुरु गुरुने काय सांगितलं, शांत राहा,
लांब श्वास घे हे सगळ्यांना सांगतो. ज्यांना स्ट्रेस येईल ना त्यांनी काय करायचं पहिल्यांदा लांब दीर्घ श्वसन करायचं. कारण श्वासाचा वेग जसा कमी होईल गती कमी होईल तसे तुमचे विचारही शांत होत जातात. तिने श्वास घेतला लांब व्हिज्युअलाइज केलं देन शी जम्प. गुरुचं मार्गदर्शन असं गरज असतं. कुठला कुठलाही स्ट्रेस आला तुम्हाला पहिली गोष्ट करा. मी नेहमी सांगतो लोक मुलाखतीला जातात ना त्यावेळी स्ट्रेस असतो त्यांना भयंकर. सिम्पल थिंग तुम्ही शांत बसा लांब लांब श्वास घ्या लांब लांब श्वास घ्या. श्वासाचे नंबर ऑफ जे रेस्पिरेशन रेट असतो ना त्याचा आणि विचार यांचा खूप डायरेक्ट संबंध आहे बरं. बघा तुम्ही मनात चलबिचल असेल ना तर श्वासाची गती वाढते आणि शांत असेल त्यावेळी काही नसतं. प्राणायामाचं महत्व त्यासाठी लक्षात ठेवा. प्राणायामामुळे काय होतं श्वासावरती कंट्रोल केला की तुमच्या मनावरती देखील कंट्रोल येतो. विचार काय माहिती का श्वासाची गंमत अशी आहे श्वास ही अशी एकच क्रिया आहे ज्या बाकी आपल्या आता हृदय त्याचा काय आपला कंट्रोल नाही एंडोक्राइन ग्लँड त्याच्यावर कंट्रोल नाही. पण श्वासावरची आपल्याला दोन्ही पद्धतीनं म्हणजे आता मी तुम्हाला सांगतोय ज्यावेळी तुमचा श्वास चालू आहे तुम्ही काहीच करत नाही त्यासाठी. पण जर आपण ठरवलं तर श्वास आपण कंट्रोल करू शकतो होय की नाही. अशी एकच क्रिया आहे की जी दोन्ही आहे म्हणजे तुमचे विचार ज्यावेळी वाढा लागतात ना त्यावेळी श्वासाचा वेग वाढतो. मग विचारावरती कंट्रोल करायचा असेल तर श्वासावरती कंट्रोल करा. म्हणून बघा सगळ्या योग साधनेमध्ये प्राणायामाला काय महत्व आहे शास्त्रीय कारण आहे त्याला. यू गो ऑन रिड्युसिंग द नंबर ऑफ रेस्पिरेशन आपोआप तुमचं कमी होत जातं. नॉर्मली आपला रेट 15 असतो मिनिटाला बरं. तो जर कमी केला ना तर श्वास कमी केला की विचार देखील कमी होतात. जेवढे विचार कमी तेवढं मन स्वच्छ व्हायला लागतं. बघा ना तुम्ही शांत जलाशय असेल आणि त्यात जर अजिबात कुठे लाट नसेल तर कसं प्रतिबिंब स्वच्छ पडतं. तुम्ही लेह लडाखला गेल्यावर तुमच्या लक्षात येतं की नाही किती स्वच्छ प्रतिबिंब असतं ट्रान्सपरन्सी असते. कारण तिकडे हवा नाही त्यावर लाटा नाहीत. पण ज्यांच्यात खडबडाट असतो ना प्रतिबिंब चांगलं पडत नाही. आयुष्याचं प्रतिबिंब चांगलं पडायचं असेल तर तुमचा सरफेस असा नितळ आणि शांत पाहिजे. लाटा म्हणजे विचार आहेत लाटा ते जेवढ्या लाटा कमी तेवढं शांत. आणि अशा ठिकाणी मी स्वतः गेलोय लेह लडाखला अहो 45 फूट खालचा तळ सुद्धा स्वच्छ दिसतो. म्हणजे पारदर्शकता आहे ते आपल्या जीवनात असं आहे. म्हणून आपले विचार कमी करा जबरदस्त आयुष्य होईल तुम्हाला. ओके आणि एक लक्षात ठेवा संकट काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सतत नवीन गोष्टी शिकत गेल्या पाहिजे. चेंज इज द मोस्ट कॉन्स्टंट थिंग. आता काही काही व्यवसाय बंद पडले म्हणून गप बसायचं का. अरे गो ऑन लर्निंग न्यू थिंग. एक लक्षात ठेवा असं म्हणतात जगत म्हणतात ना याला काय म्हणतात जगत पृथ्वीला जगत म्हणजे ज्याला गती आहे. यू हॅव टू रन टू रिमेन स्टेबल इन दिस वर्ल्ड कंटिन्यू गो ऑन लर्निंग न्यू थिंग गो ऑन चेंजिंग. ज्याप्रमाणे गरज आहे त्याप्रमाणे शिक्षण घ्यायला सुरुवात करा. स्ट्रेस गायब होईल. गो ऑन लर्निंग न्यू थिंग. आयुष्यात सतत शिकत राहिलं पाहिजे. आता मी माझ्या आयुष्यात शिकत गेलोच ना. सुरुवातीला मी साध्या नाईफने ऑपरेशन करायचो मग मायक्रोस्कोप आला 83 झाली मग इथं बघायचं आणि खाली ऑपरेशन करायचं. काही खाऊची गोष्ट आहे गाव नाही. पण पेशंट माझ्याकडनं 100% अपेक्षा करतो. नाही तर पेशंटला मी काय सांगणार काय की मला MBBS 50% पासिंग होतं जो 50% ऑपरेशन करतो दररोज हाणतील की मला. तर लक्षात ठेवा स्ट्रेस असतोच. वरून जरी AC असला तरी आज घाम फुटत असतो. पण इफ यू वॉन्ट टू सक्सीड यू हॅव टू लर्न न्यू थिंग्स. मग नंतर फॅको इमल्सिफिकेशन आलं. अहो फॅको इमल्सिफिकेशन म्हणजे तो प्रोब अक्षरशः मिनिटाला 40,000 वेळा व्हायब्रेट होतो. तो आम्ही डोळ्यात घालतो आणि ते इमल्सिफाय करतो लेन्स खाऊन टाकतो. सोपी गोष्ट आहे का नाही. कॉम्प्लिकेशन जबरदस्त होऊ शकतात. पण हे तर आहे ना कुठली अचीव करताना यू हॅव टू वर्क हार्ड. तर लक्षात ठेवा गो ऑन लर्निंग. अहो आईन्स्टाईन सुद्धा सांगायचा तो म्हटला लोक म्हणतात मला खूप मी भयंकर हुशार आहे म्हणून. तो म्हटला समुद्र किनाऱ्यावर मी गेलो ते वाळू जे कण होते ना असं इन्फिनाइट नॉलेज आहे अनंत नॉलेज आहे त्यातला एक कण उचला. तो म्हटला बस या कणा एवढं माझं ज्ञान आहे. येस लक्षात ठेवा खरे ज्ञानी असतात ना त्याची ह्युमिलिटी नम्रता असते. नम्रताला भूता त्याने कोंडिली अनंत लक्षात ठेवा. नम्रता पाहिजे तुमच्यात नम्रता. इन्स्टाईन असं म्हणायचं आणि लक्षात ठेवा जे असं म्हणतात ना मला सगळं येतं लक्षात ठेवा दे आर स्टॅग्नेटेड. आणि मेडिकलमध्ये असं आहे स्टॅग्नेशन लीड्स टू इन्फेक्शन. प्रवाह थांबला की इन्फेक्शन आलं लक्षात आलं की नाही. तेव्हा प्रवाह नाही सतत प्रवाही असलं पाहिजे. बघा पैशालाही काय म्हणतात करन्सी म्हणतात. पैसाही स्टॅग्नेट झाला की त्याला इन्फेक्शन येतं लक्षात ठेवा. म्हणून त्याला करन्सी असं म्हणतात. यू मस्ट फ्लो यू मस्ट गो ऑन लर्निंग न्यू थिंग कंटिन्युअसली. तेव्हा लक्षात आलं सगळ्यांनी आपलं ज्ञान सतत मिळवत गेलं पाहिजे. बघा ना पूर्वी बँकेमध्ये कामं करायचे हाताने अकाउंट लिहायचे मग डिजिटलायझेशन आलं. अहो जे शिकले नाहीत ना त्यांना व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यावी लागली. यू आर आउट यू हॅव टू लर्न एव्हरी नाऊ अँड देन. त्यामुळे कुठल्याही काळामध्ये कोरोनामुळे जे काही बिझनेस गेले असतील पण नवीन कितीतरी बिझनेसला ओपनिंग आला असेल यू लर्न दोज थिंग्स. मी मुद्दाम यंग लोकांना मी सांगेन की तुम्ही नवीन गोष्टी काय लागतील याचा आत्ताच विचार करा आणि अचीव्ह दॅट स्किल. देन देर शुड बी नो टेन्शन. शेवटी टेन्शन म्हणजे काय असते एक्सपेक्टेशन मायनस ऍबिलिटी इज इक्वल टू स्ट्रेस. एक तर एक्सपेक्टेशन कमी करा नाही तर ऍबिलिटी वाढवा. सिम्पल.
ऍबिलिटी वाढवले तर आपोआपच किती एक्सप्रेशन यू कॅन रीच दॅट देन नॅचरल देर विल बी नो स्ट्रेस. ते लक्षात आलं स्ट्रेस गणित आहे सिम्पल, एक्सपेक्टेशन मायनस ऍबिलिटी इज इक्वल टू स्ट्रेस. ओके सो यू हॅव टू रन टू रिमेन स्टेबल, हे महत्वाचं. साडेसात वाजले मला सांगा बरं का केव्हा थांबायचं ते प्लीज. चालेल ना अजून चालेल डॉक्टर, एक 15 मिनिटं चालेल अजून. ओके ओके चालेल, तुम्ही परवानगी दिली की चालेल. येस कारण काय लोकांना बोर होऊ नये, माणसाची ऐकण्याची कपॅसिटी नाही नाही बोर होत नाही सर. आता तुम्हाला मी सांगतो आता आमची आता इन जनरल मी तुम्हाला सांगितलं की माणसाला स्ट्रेस घालवण्यासाठी काय काय करता येईल हे स्टँडर्ड गोष्टी आहेत बघा. योग, येस हे योगा नाही बरं का, योगा आता योगा म्हणतात सगळे. अहो हास्यास्पद गोष्ट आहे, हे योग आहे पण ते ज्यावेळी पांढऱ्या लोकांनी केलं तेव्हा योगा म्हणलं सगळे योगा म्हणाले. अहो योग आहे, योग म्हणजे ते तो रामदेव बाबा उड्या मारतो ते योग नव्हे बरं का, तो फक्त त्यातला एक अष्टांग मधला एक प्रकार झाला. योग म्हणजे काय, युनिझन जोडणे, युज नावाच्या संस्कृत धातूपासून योग आला बरं. मग त्यामध्ये काय माइंड बॉडी अँड कॉस्मिक लाईफ फोर्स वेन कम टुगेदर दॅट इज कॉल्ड योग. हे वेळोवेळी असणं हा एक भाग आहे शारीरिक, तो वाईट आहे असं नाही पण दॅट इज ओनली खरा योग. म्हणजे योग ज्यावेळी तुम्ही मेडिटेशन कराल ना, येस इट विल डेफिनेटली रिड्यूस युअर स्ट्रेस. एक्झरसाइज मी तुम्हाला आधीच सांगितलं, सेक्स इज ऑल्सो वन गुड थिंग, मेडिटेशन इज ऑल्सो गुड थिंग. खेळ खेळलात ना स्ट्रेस गायब होतो. बघा तुम्ही मस्त खेळा ना, मुलांना काय स्ट्रेस असतो का, अहो बिंदास घेतात. अगदी साधी गोष्ट आहे, मुलांना अभ्यास करायला सांगा झोप यायला लागते हो लगेच कंटाळतात. त्याच मुलांना सांगा क्रिकेट जा खेळ जा, अहो तो उन्हात बुडवतो चार चार तास क्रिकेट, अजिबात जमत नाही का, ही लव्ह क्रिकेट. ते लक्षात आलं की नाही, तर तुम्ही जे तुम्हाला खेळ बिळ जरूर खेळा. म्युझिक, येस म्युझिक ऑल्सो वन ऑफ द थिंग इट कॅन रिड्यूस युअर स्ट्रेस. पिकनिकला जा, आता सध्या जाऊ शकत नाही सोडून द्या पण येस चेंज इन युअर रुटीन. म्हणून नेहमी आठवड्यातनं खरं म्हणजे 2 दिवस सुट्टी पाहिजे. आता आपल्याकडे कामावरती देखील सुट्ट्या घेतात, दॅट इज डिफरंट स्टोरी, पण खरं म्हणजे कामाच्या वेळी पूर्ण काम केलं पाहिजे आणि 2 दिवस सुट्टी महत्वाची आहे बरं, चेंज पाहिजे प्रत्येकाला. आणि लाफिंग क्लब, तुम्हाला लाफिंग क्लबचा काय उपयोग आहे तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. तुमचं कसं आहे माहिती का, आनंद आपल्या आतच आहे बरोबर आहे की नाही, पण आनंद हा नैसर्गिक आहे, तो इन्फेक्शियस आहे. इन्फेक्शियस आता तुम्हाला माहिती आहे सांगलीमध्ये आपण सगळे आहोत, त्रिकोणी चौकोनी बागा आपल्याकडे आहेत भरपूर. आता लोक फिरायला जातात जातात की नाही, आणि तिथं लाफ्टर क्लब आहेत बघा, हास्य क्लब आहेत की नाही. तुम्हाला गंमत माहिती आहे हास्य कसं इन्फेक्शियस आहे ते, म्हणजे हास्य तुम्ही हसलात ना की लिटरली मी मगाशी म्हणलं ना एन्डॉर्फिन रिलीज होतात, डोपामिन रिलीज होतात, ही खरी गोष्ट आहे. आता तुम्ही सांगतो तुम्ही जरी त्या लाफिंग क्लबचे मेंबर नसलात, समजा तुम्ही 25 फूट लांब उभे राहा की लोक काय 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 हसतात की नाही, पहिल्यांदा खोटं असतात नंतर खरं हसू फुटतं. कारण नैसर्गिक आतमध्ये आनंद आहे ना, तो जागृत होतो जागृत, आणि तुम्हाला हसू यायला लागतं लागतं की नाही. उदाहरणार्थ समजा तुम्ही गेला गेलात कुठे, एक 4 बायका रडत बसल्यात कोपऱ्यात, तुम्हाला रडू येत नाही हो, कारण कळलं तर वाईट वाटतं पण रडू येत नाही. पण हास्य इन्फेक्टिव्ह असतं. एक मस्त व्हिडिओ आहे जास्त दाखवतो तुम्हाला, बघा तुम्हाला मजा येईल. ऐकवत असेल तर ऐकवत सांगा, नाही तर मजा नाही. नाही ऐकायला येत नाही, आता सुरू होईल, आता सुरू होईल. येत ऐकू हा हा यायला सर यायला लागले. अजून नाही सर संपला व्हिडिओ. ऐकू येत ऐकू येत नाही सर. सर ऐकू येत नाही, दाखवायचा उद्देश काय होता, तो माणूस हसतोय त्याचं कारण कोणाला माहित नाही पण त्याचं हसू बघून सगळे हसायला लागतात. आणि असंच असतं बरं आपलं हसणं हे खूप नैसर्गिक आहे, लक्षात ठेवा. आता बघा तुम्हाला सांगा आता जीवनविद्येचा काय रस्ता आहे स्ट्रेस घालवण्याचा, व्हेरी सिम्पल. जीवनविद्या म्हणते काय, तुम्हाला आनंद पाहिजे ना, मग निसर्ग नियम काय सांगतो, क्रिया तशी प्रतिक्रिया. तुम्हाला आनंद हवा ना मग आधी द्या ना. म्हणजे सुख हे मिळवण्यात मिळवण्याची गोष्ट नाही, सुख ही देण्याची गोष्ट आहे. यू गो ऑन गिव्हिंग यू गो ऑन गेटिंग आणि मल्टिप्लाइड अँड मॅग्निफाईड निसर्गाचा नियम आहे. जेवढी गोष्ट सूक्ष्म ना तेवढी अनेक पटीने येते आणि अनेक मोठी मोठ्या प्रमाणात येते, मल्टिप्लाइड अँड मॅग्निफाईड. आता मला सांगा ही म्हातारी अजिबात आहे की नाही, एखादं रडणारं मूल चांगलं दिसतं काही म्हातारी हसणारी चांगली दिसते हो, हसणारी म्हातारी चांगली दिसते की नाही. मग रडणाऱ्या मुलापेक्षा हसणारी का,
स्माइल. मला सांगा, आमचे सद्गुरु सांगतात मी जे उपाय तुम्हाला सांगतो ना तुमचा स्ट्रेस घालवण्यासाठी, त्याला एक पैसाही खर्च नाही का? आमच्या सद्गुरूंचं नाव काय? वामनराव पै. एक पैसाही खर्च नाही. मग त्यांनी काय काय मेथड सांगितल्या? स्माइल स्माइल स्माइल. किती मला सांग, रस्त्याने आपण फिरायला जातो की नाही, काय लोक हातात काठी असते, गंभीर चेहरा करून जातात. का गंभीर चेहरा करायचा? अगदी जणू काय अख्ख्या जगाची जबाबदारी तुमच्यावर असल्यासारखं. अरे हॅव ए स्माइलिंग फेस. तू परदेशात जा ना, कोणी भेटला ना ओळखीचा असो नसो, गुड मॉर्निंग, काय पैसे पडतात त्याला? ओके, यू कॅन से दॅट. ओळख कशाला पाहिजे? उद्यापासून सुरू करा बरं का, फिरायला कोणी भेटू दे, गुड मॉर्निंग म्हणा. अहो मजा येते. स्माइलिंग फेस्टिवल काय हरकत आहे? आणि स्माइल शब्द तरी कसा आला माहितीये ना? सॅटिस्फाईड माइंड इन लिप एक्सप्रेशन म्हणजे स्माइल. येस, स्माइल तेव्हा दुसरा काय हसतो ना, मजा येते ना. नाहीतर बघा काय होतं, कित्येक वेळा कोणी भेटलं, काय कसं काय चाललंय? चाललंय आज ठीक आहे, उद्या अरे का बाबा मस्त चाललंय म्हण ना. व्हॉट इज सगळ्या पैसे पडतात काय? तुम्ही जे म्हणता ना त्याला देव म्हणतो तथास्तु. तथास्तु म्हणजे काय माहितीये? जसा म्हणतोस तसाच तू, म्हणजे तथास्तु. कळलं की नाही? वॉन स्माइलिंग. काही लोक काय करतात, गंभीर चेहरे करून जातात बरं. आता तुम्ही बघा आता प्रत्यक्ष उद्या सकाळी फिरायला जाते, ओळखीचा माणूस भेटला की हसतात बरं. हसत नाही तसं नाही, हसतात. पण जवळ आल्यावर काय विचारतात? तुमचं बीपी किती, तुमची शुगर किती? कशाला विचारायचं हे प्रश्न, नाही का? आता समजा त्याची नेमकं शुगर 400 असेल आणि तुमची 150 असेल, तर तुम्हाला बघा पर दुःख शीतलम. व्हेरी बॅड. हे आनंद पसरवणं असं नसतं. अरे मस्त हसा आणि आनंद पसरवा. आमचं जीवनविद्या म्हणते माणसाला जन्म कशासाठी आहे माहितीये? आनंद वाटत वाटत आनंद लुटण्यासाठी आहे. लोक काय करतात? ओरवण्याचा प्रयत्न करतात, जमलं तर वाटतं. नो, आनंद वाटायला सुरुवात करा. तुमच्याकडे द्विगणीतून अनेक पटीनं तुमच्याकडे येईलच, कारण निसर्गाचा नियम आहे, त्याला अपवाद नाही. दुसरं सांगू, ऍप्रिसिएशन. कौतुक करायला शिकावं लोकांचं. कौतुक करतच नाहीत लोक. कौतुक करायला पैसे पडतात का? नाही. आपल्या कलिगनं काही छान काम केलं आपल्या बरोबरच्या, अरे प्रेज हिम. त्याला उमेद येते ना जास्ती. सिंपल आहे की नाही? आपला समव्यावसायिक दुसरा कोणी असेल, त्याने आपल्यापेक्षा छान काम केलं, अरे कौतुक करा, ऍप्रिशिएट हिम. त्याच्यातून तुम्ही प्रेरणा घ्या, द्वेष तर करूच नका. अरे बघा किती आनंद वाटतो. मला सांगा, या देवाच्या आरत्या असतात. आरत्या म्हणजे काय असतो? देवाचं कौतुक असतं ना. मग जी गोष्ट देवाला आवडते ती आपल्याला आवडणार नाही का? सिंपल आहे ना. आता तुम्ही सांगू, उदाहरण सांगू. आपल्याकडे बघा, वास्तू शांत करतात, करतात की नाही? खरं म्हणजे वास्तू शांतच असते, आतली माणसं अशांत असतात. का? कारण तुम्ही अगदी मस्त इंटिरियर केलं, टॉप केलं, तुमच्याकडे कोणी आलंच नाही काय, मजा येईल काय? नाही. मग काय करतात? वास्तू शांत करून सगळ्या नातेवाईकांना मित्रांना सगळ्यांना बोलवतात, नाही का? महिला सुद्धा त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना बोलवतात. आणि आले की लगेच जेवायला देतात का? बिलकुल नाही. महिला लगेच त्यांच्या मैत्रिणीला स्वयंपाकात घेऊन जातील. म्हणजे बघ, हा ड्रॉवर आहे ना, हा छोट्या डावांसाठी, हा ड्रॉवर चमच्यांसाठी बरं. आणि ही फळी आहे ना, अशी केली की टेबल, असं केली की आरसा. म्हणजे आपली काय कल्पकता केली आहे हे त्या गेस्टला सांगते. आणि ज्यावेळी गेस्ट त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक मुद्रा येते, आता जेव, तोपर्यंत जेवायला मिळणार नाही, लक्षात ठेवा. तेव्हा तुम्हाला जर का लगेच जेवायला हवं असेल, तुम्हाला ऑफिसच्या कामाला जायचं असेल, तर गेल्या गेल्या कौतुक धडाधड सुरू करा लगेच ताटावरच. गंमत म्हणून सांगतो, पण कुणालाही कौतुक आवडतं लक्षात ठेवा. ते जरूर कौतुक करा, आनंद पसरवणं हवं. याला काय लागतंय? रिस्पेक्ट. येस, सन्मान द्या, मान दिला पाहिजे सगळ्यांनी एकमेकाला. येस, रिस्पेक्ट एव्हरीबडी. आणि मान दिला तरच मान मिळतो बरं. कसं असतं माहितीये? खूप सुंदर एक वाक्य आहे, ज्ञान हवं असेल ना ज्ञान, तर तुम्हाला खरं सांगू का, अगदी संपूर्ण तुम्हाला नम्रता पाहिजे. कळलं की नाही? नम्रता पाहिजे. आणि कसं असतं तुम्हाला अगदी सांगतो, श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान मिळत नाही लक्षात ठेवा. श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, नम्रता असल्याशिवाय मान मिळत नाही लक्षात ठेवा. कळलं की नाही? आणि योग्यता असल्याशिवाय कान मिळत नाही, आणि तिन्ही असल्याशिवाय सन्मान मिळत नाही. हे गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. रिस्पेक्ट एव्हरीबडी. तुम्हाला रिस्पेक्टची एक गोष्ट सांगतो. एकदा काय झालं, आपल्या इथे कोल्ड स्टोरेज आहेत ना, भरपूर कोल्ड स्टोरेज, तर त्याच्यामध्ये काहीतरी इलेक्ट्रिकल फॉल्ट निघाला बरं. तर ते काय व्हायचं, कोल्ड स्टोरेज सकाळी 11 उघडायचे, संध्याकाळी 5 बंद करायचे. तर इलेक्ट्रिकल इंजिनियर्स यायचे, दुरुस्ती करायचे. आता एका दिवसात काही काम संपायचं नाही, मग ते जायचे निघून 5, असं चाललं होतं. तर एक दिवशी काय झालं, एक इंजिनियर इतका कामात व्यग्र झाला की 5 वाजून गेले त्याला कळलेच नाही. ते स्टोरेज खूप मोठं होतं. आता बाहेरचा वॉचमन काय, त्याची ड्युटी काय, 11 उघडायचं, 5 बंद करायचं. त्यांनी बंद केलं आणि तो निघून गेला. हा ज्यावेळी बाहेर यायला निघाला, 5:15 झाले होते. माय गुडनेस, दार बंद झालं. आणि तुम्हाला ते कोल्ड स्टोरेजचं दार असतं, बाहेर आवाज ऐकू येत नाही. थप थप बघून कोण तो गेला होता ना निघून. आता म्हणला मी मेलो, कापायला लागला. आता दुसऱ्या दिवशी परत माझं खालासच, पण तिथे टेम्परेचर मग खूप खाली जातं ना नंतर बंद केल्यावरती. तुम्हाला सांगतो आश्चर्य म्हणजे, लगेच 10 मिनिटांनी तो दरवाजा उघडला गेला, त्या वॉचमॅनने उघडला.
माय गुडनेस, तो असा धडपडत बाहेर आला, म्हटला तू देवासारखा आलास रे बाबा, नाही तर मी काय उद्या दिसत नव्हतो म्हटला. मग तो जरा अंग मॉली ब्लिश केलं, जरा भानावर आला. मग त्यांनी वॉचमॅनला प्रश्न विचारला, अरे म्हटला तू आता 5 वाजता बंद करून गेलास बरोबर, दुसऱ्याशी 11 वाजता उघडणार, तू परत का आलास उघडायला, कळलं की नाही का आलास. त्या वॉचमॅनने दिलेलं उत्तर तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं, खूप महत्वाचं आहे. वॉचमॅन काय म्हणाला, साहेब म्हणला एवढे इंजिनियर येतात जातात, तुम्ही एकटेच असे आहात की दरवेळी आले की माझी चौकशी करता, कसं काय तुझं बरं आहे ना, जेवलायस की नाही, तब्येत ठीक आहे, चौकशी करता, मग आज जाता. आणि परत जाता देखील मला चौकशी करता, दिवस कसा गेला तुझा, छान आहे ना, अशी चौकशी करून जाता. आज म्हटलं मी बाहेर आलो, मी बंद करून घरी निघालो, म्हटलं ते साहेब मला असे म्हणलेलं आठवत नाही, म्हटले मला शंका आली ती आत राहील का म्हणून आतो. लक्षात ठेवा, जोडले जाता तुम्ही, जोडले तुम्ही सन्मान ठेवलात ना की तुम्ही जोडले जाता. कोण कोणाला कधी केव्हा कुठे कसा उपयोगी पडेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही, पण सगळ्यांशी रिलेशन चांगली ठेवण्यात आणि राखण्यात खरं शहाणपण आहे. सन्मान ठेवा, सन्मान सगळ्यांचा आहे, नाही का. तुम्ही कितीतरी गोष्टी करू शकता, पैसे असतील तर डोनेट करा, मित्रासाठी वेळ द्या, कान द्या, कान म्हणजे कान द्या म्हणजे काय, तुम्ही ऐकायला शिका, लिसनिंग इज अन आर्ट आय टेल यू, हिअरिंग म्हणजे काय, इकडून ऐका सोडून द्यायचं. पण तुम्ही लोक कोणी तुम्हाला सांगत असेल ना, ऐकायला शिका. बऱ्याच वेळा काय होतंय, त्याचं एक वाक्य पूर्ण करायच्या आतच हू यांची रिएक्शन सुरू. नेव्हर डू दॅट, लिसन, बट लिसन केअरफुली व्हॉट ही वॉन्ट्स टू से, व्हॉट शी वॉन्ट्स टू से, बरोबर आहे की नाही. ऐकायला शिका. आणि लिसनिंगचं तुम्हाला एक अगदी महत्व सांगू, 2 गोष्टी आणि खूप महत्वाच्या आहेत, विशेषतः आमच्या डॉक्टर लोकांसाठी खूप महत्वाचं आहे. वी शुड लिसन टू द पेशंट. आज मला सांगा, पेशंट एक 400 रुपये फी देऊन आमच्याकडे उगीच येतो का, नाही तर काही लोकांना काय सुरू असते, काय नाही जाऊ तुम्ही, नो नेव्हर डू दॅट. आता माझ्याकडे पेशंट येतात, कसं आहे, डोकं दुखतं म्हणून काय बाकीचे डॉक्टर तपासतात आणि म्हणतात डोळे एकदा तपासून घ्या, नाही का, आम्ही चेक करतो, मग डोळ्यात काही दोष नसतो, मग आम्ही सांगतो वा डोळ्यात काही तुमच्या दोष नाही, तर डोळ्यात काही प्रॉब्लेम नाही, नंबर नाही, काही नाही. मग त्या महिला विशेषतः काय करतात, घरातल्या अडचणी सांगायला लागतो, माझी नणंद अशी मला टोचून बोलतोय, माझी ही बोलते अशी. आता खरं म्हणजे त्याचा डोळ्याशी काही संबंध नाही, पण डोकं दुखण्याशी संबंध निश्चित आहे, कळलं की नाही. मग आता मी डोळ्याचा डॉक्टर, मी काय केलं पाहिजे, हे बघा डोळ्याचा काही संबंध नाही, ते तुमचं तुम्ही घरी दिसतला, नाही. डॉक्टरचं काम काय माहितीये, नुसती बॉडी नाही, माइंड सुद्धा ट्रीट करायचं, मन आणि शरीर दोन्ही ट्रीटमेंट करण्याची डॉक्टरची जबाबदारी आहे बरं, ऐकून घेतलं पाहिजे डॉक्टरनी. कितीतरी तुम्हाला का सांगतो, घरात कुणी ऐकत नाही म्हणून ना, तुम्ही चांगले ऐकणारे व्हा. आय टेल यू 80% डोकं दुखा तिथंच थांबलेलं असतं, मग मी काहीही गोळी दिली तरी त्यांना बरं वाटतं. येस, बी ए गुड लिसनर. लक्षात आलं, माइंड अँड बॉडी बोथ हॅव टू बी ट्रीटेड. डॉक्टरांसाठी महत्वाचं. आणि दुसरं सांगतो, आपल्या देशात काय माहितीये का, इतकं वाईट स्टॅटिस्टिक्स आहे, दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतोय, किती वाईट गोष्ट आहे हो, नैराश्यामुळे. तुम्हाला माहितीये हे विद्यार्थी आता सगळ्यांकडे मोबाईल आहे हल्ली, युजली आत्महत्या करण्याच्या अगोदर ही मुलं फोन करतात, एक तर तो फोन घेतला गेलेला नसतो किंवा त्याला चांगलं उत्तर मिळालेलं नसतं आणि आत्महत्या होते. मे बी यू मे सेव्ह समबडीज लाईफ. फोन आला तर घ्या, ज्या माणसाने त्याशी बोला व्यवस्थित शांतपणे, यू मे सेव्ह समबडीज लाईफ, बी ए गुड लिसनर. लक्षात आलं, खूप महत्वाचं आहे बरं, ऐकायला शिका, ऐकायला शिका, कान द्यायला शिका, व्हेरी इम्पॉर्टंट. अँड यू हॅव अ हॅबिट ऑफ गिव्हिंग, द्यायची सवय ठेवा, गो ऑन गिव्हिंग, गो ऑन गिव्हिंग. विंदा करंदीकरन काय छान म्हणलंय, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. येस, यू गो ऑन गिव्हिंग, तुम्ही द्यायचा विचार नुसता करा, यायची व्यवस्था आपोआप होते. निसर्ग नियम आहे, लक्षात ठेवा, निसर्ग नियमाला अपवाद नाही. तर मी सगळ्यांना आपल्याला विनंती करतो की आपल्या मनामध्ये देण्याची वस्तू करा. म्हणून मी नेहमी म्हणतो, सक्सेस सक्सेस म्हणतात ना यशस्वी, त्याच्या 3 पायऱ्या असतात, एक म्हणजे ग्रोथ, दुसरं प्रोग्रेस आणि तिसरं सक्सेस विथ पीस. या 3 स्टेप्स आहेत, एवढ्या फक्त सांगून मी आज थांबतो. ग्रोथ म्हणजे काय, आता बघा कुठल्या इंडस्ट्रीमध्ये 20% ग्रोथ पाहिजे, ज्यांचे काय असेल ते असतं पाहिजे. मग ही ग्रोथ एथिकल आणि अनएथिकल दोन्हीने होऊ शकते ना, नीतिमत्तेने मिळून सुद्धा ग्रोथ होऊ शकते आणि अनितीने मार्गांचं होऊ शकते, स्मगलिंग सुद्धा ग्रोथ होऊ शकते की नो, दॅट इज नॉट सक्सेस. दुसरं प्रोग्रेस, प्रोग्रेस म्हणजे काय, फक्त नीतिमत्तेनं वागूनच ज्यावेळी तुमची ग्रोथ होते ना त्याला म्हणायचं, तरी देखील पूर्ण सक्सेस नव्हे हा, इट इज पार्शल सक्सेस. नीतिमत्तेनं वागून ज्यावेळी तुम्ही पैसे कमावता ना त्यावेळी ऑलवेज. आता नीतिमत्तेमध्ये एक जाता एक गोष्ट सांगतो, यगो जोशींची गोष्ट आहे बरं, ती सिनियर आहे त्यांना माहिती असेल. यगो जोशी हे उत्कृष्ट लेखकही होते आणि प्रकाशकही होते, म्हणजे त्यांचा धंदाही होता बिझनेस. 1953 साली गोष्ट आहे, पुण्यामध्ये प्रकाशकांचं अधिवेशन झालं आणि त्याचे ते अध्यक्ष होते. त्या अध्यक्षीय भाषणावर त्यांनी काय सांगितलं, अरे त्या काळात काय व्हॉट्सअप आणि मोबाईल असं काही नव्हतं, पुस्तकं हेच त्याचं एक क्षेत्र होतं ना, लोकांकडे ज्ञान किंवा अज्ञान जे काय पोहोचवायचं ते.
त्यांनी काय सांगितलं अध्यक्षीय भाषणातून, हे बघा आपण सगळे प्रकाशक आहोत, आपण धंदा करतो बरोबर आहे, पण घाणेरडं ऐसलेली साहित्य छापू नका, त्यामुळे समाजाची सगळी रुची बदलते आणि समाज बिघडण्याची शक्यता असते. कारण त्यावेळी पुस्तक एकच होतं, तर काय होतं असं म्हणताना समोर एक प्रकाशक बसला होता आणि तो सगळी अशी घाणेरडी पुस्तकं छापायचा बरं. त्यांनी आपलं जनरल सांगितलं व भाषण संपलं. खाली उतरल्यावर तो प्रकाशक त्यांच्याकडे आला, साहेब म्हणला तुम्ही मलाच उद्देशून बोलत होता. नाही म्हणजे मी तसं काही नाही, मी जनरल सांगितलं वाक्य. ते म्हणले मी स्वतः छापतो असलेली पुस्तकं. आणि त्यांनी काय केलं, जस्टिफिकेशन काय केलं, मग हे काय म्हणाले अहो लहान मुलं वाचतात ते आणि त्यामुळे बिघडतात. नाही नाही मी काय त्यांना काय विकत घ्यायला, मी सांगतो काय, दॅट इज देअर लुक आउट, म्हणजे त्यात माझा काय चूक आहे, असं त्यांनी जस्टिफिकेशन केलं. येगो जोशी म्हणले इट्स ओके इट्स ऑल राईट, तुमचा विषय झाला, मी काय बोलू शकत नाही. ते कशाला वाटत पडलं फक्त तर टेंटच्या बाहेर आले, अधिवेशनाच्या बाहेर आले, बाहेर एक इम्पोर्टेड कार उभी होती आणि सगळी माणसं बघत होती. अहो त्या काळात 53 साली कार म्हणजे काय खाऊ आहे काय, सायकल म्हणजे सुद्धा ग्रेट गोष्ट होती. तर तो प्रकाशक त्याची कार होती, तो जवळ गेला आणि योग जोशीना बघा म्हणला, सगळी माणसं कशी अगदी आश्चर्याने बघतात, केवढा रिस्पेक्ट देतात मला, कशामुळे आहे ते पैसा कार ते कशी मिळवली आहे कोणाला त्यांना माहित नाही, माहित असण्याची गरज पण नाही. सी हाऊ मच रिस्पेक्ट आय एम गेटिंग. येग जोशी म्हणले काय तुमचं बरोबर आहे, म्हणले खरं आहे, म्हणले तो माणूस त्या कारमध्ये बसणार बसणार तेवढ्यात येग जोशी त्या खांद्यावर हात टाकला. जरा एक मिनिट, म्हणले 5 मिनिट इकडे येता का, म्हणले काय चला तरी दाखवतो. गेले 15 फूट अंतर गेल्यावर तिथं त्याच्यापेक्षा भारी इम्पोर्टेड कार होती. ते म्हणाले ही माझी कार आहे. लक्षात ठेवा नीतिमत्तेने वागून सुद्धा पैसे मिळवता येतात, लक्षात ठेवा नीतिमत्तेने देखील मिळत. टाटा आपले टाटा कसे मिळवतात, नीतिमत्तेने मिळवतात, मिळवतात की नाही, पण टाटा का सक्सेस विथ पीस आहे सांगू. टाटा काय करतात, मिळवतात मिळवतात नीतिमत्तेने, आणि शिवाय लोकांना वाटतात. बघा तुम्ही या काळात कोरोना काळात किती मदत केली त्यांनी. दोज हू गिव्ह 65% ऑफ हिज प्रॉफिट ही डिस्ट्रीब्युट्स, ह्याला म्हणतात सक्सेस विथ पीस. कारण तुम्हाला सुख समाधान आनंद पैशाने मिळत नाही आणि विकतही घेता येत नाही, लक्षात ठेवा. बस त्याला सक्सेस विथ पीस. तेव्हा मी सगळ्यांना आपल्याला विनंती करेन की आपण सक्सेसफुल व्हा, पण सक्सेस विथ पीस मिळवा. गो ऑन गिव्हिंग, हॅव एन ॲपिट्यूड ऑफ गिव्हिंग अँड देन यू विल बी अ रिअली ग्रेट. आणि तुमच्यात स्ट्रेस येणारच नाही. अहो देण्यात कसा आला स्ट्रेस, घेण्यात स्ट्रेस आहे ना. कोणाकडे काय घेतलं की परत द्यायची चिंता आली. गो ऑन गिव्हिंग, गो ऑन गिव्हिंग अँड फॅन्टॅस्टिक. ओके, मला आपण संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभार मानतो आणि धन्यवाद. थँक्यू सर. नमस्कार सर. थोडस एक 10 मिनिट कुणाची काय प्रश्न असतील तर आपण उत्तर द्यावीत अशी विनंती करतोय. मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर त्यांनी ते विचारावेत डॉक्टर साहेबांना. जरूर, वेलकम. अनम्यूट केलं. हा, ज्यांना विचारायचं आहे त्यांनी अनम्यूट करून विचारा. आता ते त्यांना ते पण अनम्यूट करा. ओ गणेश, तुम्ही सगळ्यांना अनम्यूट करा. हा सर, तुम्हीच करा सगळ्यांना. अनम्यूट केले आता ऐकू. हा बोला सर. नाही डॉक्टर साहेब नमस्कार, मला काही शंका नाही आहे. आपलं लेक्चर इतकं सुंदर झालं आणि अभिनंदन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहे. आणि अशा विविध विषयावर आपल्याकडनं ऐकायला मिळावं एवढीच एक विनंती आणि इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच. काय कुणाला काय अजून काय विचारायचं असेल तर विचारा. मी कोरोना काळात पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी खूप छान लेक्चर वाटलं. थँक्यू थँक्यू. आनंदराव काय विचारणार का? मोहन पंडित बोलतो सर. हॅलो डॉक्टर, मी सगळ्या शंकेची उत्तरं दिलेली आहेत. बोला बोला, शंका विचारा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेन. हॅलो, छान झालं तुमचं वाक्य. आणि आज मराठा समाजाच्या अध्यक्षांनी आम्हाला एक चांगली परवानगी दिली.
डॉक्टर मोहन पाटील थोटे सर, थोटे सर तुम्हाला काहीतरी विचारायचंय. हॅलो छोटे सर, तुम्ही काहीतरी विचारणार आहात का? हा हो, मी तुला बोलायचं एकच मिनिटात. हा विचार. तुम्ही पॉझिटिव्हिटी बद्दल आता सांगितलं की पेशंट पुढे आल्यानंतर देवा त्याचे कल्याण कर, सुखात ठेव असं तुम्ही सांगितलं. बरोबर. आता खरोखरच तुम्ही अशा पद्धतीने राहता. माझा अनुभव त्या संदर्भात सांगायचा आहे. मी प्रत्येक वर्षात असताना माझा मोतीबिंदू झाले होते दोन्ही डोळ्याला. मी प्राध्यापक होतो आणि खूप अडचणीत होतो. अशा वेळेला मी तुमच्याकडे आलेलो आणि तुम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याबद्दल मला सल्ला दिलात. तेव्हा मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की खरोखर माझे डोळे गॅरंटी किती राहणार त्याला ऑपरेशन केल्यानंतर? तर तुम्ही पटकन उत्तर दिलं की तुम्ही आज तोपर्यंत. अरे वा, म्हणजे मी इतकं समाधान झालं ना. हे उत्तरच मला इन्स्पायर केलं, माझा कॉन्फिडन्स परत आला आणि खरोखर तुम्ही ऑपरेशन केलं, तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझं कल्याण झालं आणि आज आजपर्यंत मला दूरचं चांगलं दिसतं, जवळचा चष्मा आहे पण. इतका खूप चांगला अनुभव तुमच्यावर आला, अशी पॉझिटिव्हिटी तुम्ही माझ्यामध्ये निर्माण केली. आभारी आहे सर. हा पटवर्धन सर, कोरोना मध्ये तुम्ही मिथिलिन ड्यू चा जे हे करताय ना त्याच्याबद्दल दोन मिनिट सांगा की. सांगू का? कारण तो वेगळा विषय आहे. सांगू? नाही सांगा सांगा. नाही कुमार, माझा प्रश्न सांगतो. हॅलो पटवर्धन सर, माझा प्रश्न समजा आणि सांगा. बरोबर सांगतो. आता हे बघा, मोहन पाटील साहेबांनी प्रश्न निर्माण केला, सांगितलं खूप. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पेपर मध्ये वाचलं असेल, आम्ही मुलाखत सुद्धा दिली होती. बरोबर आहे. त्याचं कारण सांगतो, मिथिलिन ब्लूचा मी का सांगतोय, सांगतो काय आहे. अजून मी सरकारने ऑफिशियली परवानगी दिलेली नाही. त्याचं कारण काय असतं, आपले ICMR नियम असतात, डबल ब्लाइंड ट्रायल वगैरे वगैरे. वास्तविक पाहता काय तुम्हाला सांगतो, डबल ब्लाइंड ट्रायल ही पॅन्डेमिक मध्ये करणं अनइथिकल आहे. तर आता हे मिथिलिन प्राण वाचताय याची मला पूर्ण खात्री आहे. याचं कारण असं, तो डॉक्टर दीपक गोळवलकर हा माझा सख्खा मावस भाऊ आहे आणि मला गेल्या 7 वर्षापासून त्याच्या फुफ्फुसावरचे जे इफेक्ट मला माहिती आहेत. कारण तो टीबीचे त्यांनी लाखाच्या वर पेशंट बघितले आहेत आणि त्या पेशंटमध्ये इंटरस्टिशियल लंग डिसीज आणि फायब्रोसिस असं जे होतं ना, याला त्याचा उत्तम उपयोग होत आहे मला 7 वर्षापासून माहिती होतं. आणि एवढ्यात तो कोविड आला आणि यात मिथिलिन ब्लूचा उत्तम उपयोग होतोय त्याच्या लक्षात आलं. कारण मिथिलिन ब्लू जे मॅजिक बुलेट, तुम्ही जाऊन जर गुगलवर गेला तर तुम्हाला कळेल, त्याला इतके इफेक्ट आहेत चांगले. आणि लोकांना एक माहिती नाही आहे की व्हायरसमुळे माणूस मरत नाही. ऍक्च्युली सायटोकाईन स्टॉर्मची जी रिॲक्शन येते त्यावेळी व्हायरस मेलेला असतो. या सायटोकाईन स्टॉर्म वरती मिथिलिन ब्लूची ऍक्शन आहे आणि मिथिलिन ब्लूचा उपयोग प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा करता येतो. मी स्वतः गेले 9 महिने, आमची फॅमिली मिथिलिन ब्लू आम्ही पितो आहोत अडीच अडीच सीझी सकाळ संध्याकाळ, काहीही प्रॉब्लेम नाही. मिथिलिन ब्लू हे नवीन ड्रग नाही, 140 वर्ष जुना आहे. तुम्हाला जर हिस्ट्री सांगितली तर लक्षात येईल की भारत जगातलं पहिलं सिंथेटिक ड्रग मिथिलिन ब्लू आहे. 1876 साली त्याची सिंथेसाईज झालं. 140 वर्षात मिथिलिन ब्लू घेऊन कोणी माणूस मेलेला नाही. तुम्ही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मोहन पाटील सांगतील, मिथिलिन ब्लू चिक्कार वापरतात, स्टेनिंग साठी वापरतात, फिश्युला डिटेक्ट करण्यासाठी वापरतात आणि इट इज अवेलेबल इन मेडिकल स्टोअर. 10 ml एम्प्यूल्स अवेलेबल आहेत. ड्रग जी लिस्ट आहे ना WHO इसेन्शियल ड्रग मध्ये मिथिलिन ब्लू आहे. तर सायनाइड पॉइजनिंग वर दॅट इज द ड्रग ऑफ चॉईस. शिवाय सेफ ड्रगच्या लिस्ट मध्ये देखील मिथिलिन ब्लू आहे, गुगलवरती काढून बघा. त्यामुळे सेफ्टी बद्दल काही प्रॉब्लेम नाही. याचा उपयोग काय आहे, मिथिलिन ब्लू 3 ऍक्शन्स आहेत 4 ऍक्शन्स आहेत राहतं. एक म्हणजे अँटी व्हायरल आहे, म्हणजे व्हायरस विरुद्ध ते काम करतं. अँटी बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरिया काम करतं. अँटी फंगल खूप महत्वाचं आहे. सध्या तुम्ही म्युकर मायकोसिस बघताय बघा, आज दीपककडे एवढ्या केसेस आहेत, एकालाही म्युकर मायकोसिस झालेलं नाही आहे. अँटी फंगल प्रॉपर्टी आहे. माहित आहे मिथिलिन ब्लू घालतात बघा, मासे फंगस नाही मरून आहेत म्हणून. गुड ओल्ड, दॅट इज अ व्हेरी ओल्ड थिंग. चौथी गोष्ट, ते अँटी इन्फ्लेमेटरी आहे, त्याचा इम्युनो मॉड्युलेटर आहे आणि त्याचा उपयोग होतोय. मला खूप केसेस मी आढळले आहे. आज आपल्या आपल्या सांगलीमध्ये सुद्धा जवळजवळ सगळ्या कोविड हॉस्पिटल त्या आता वापरायला लागलेले आहेत. ऑफ लेबल वापरतायत, ऑफिशियली वापरता येत नाही ना, सरकारचे नियम असतात. परंतु लोकांना रिझल्ट उत्तम आहेत म्हणूनच वापरतात ना ते. आणि हे म्हणून त्यावेळेस मी वार्ताहर परिषद घेतली
अर्थात आमच्या आयएमएने माझं सांगितलं तुम्ही अनसायंटिफिक करताय वगैरे, पण लक्षात ठेवा सायन्स सायन्स म्हणजे काय असते. लक्षात ठेवा सायन्स देखील कॉमन सेन्स ठेवायला लागतो. कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन. यू हॅव टू फाईंड आउट न्यू थिंग्स. कुठल्याही नवीन गोष्टी या बाहेरून आत आल्या याच्याबद्दल सुंदर व्हिडिओ मी टाकला होता. आणि लक्षात ठेवा प्रत्यक्ष रिझल्ट बघितले ना, आणि रिझल्ट आता सध्या माणसं वाचवायला पाहिजे आपल्याला. अहो याची ट्रायल चालू आहे, चालू नाही असं नाही. 31 डिसेंबर 2022 ला त्याची ट्रायल कम्प्लीट होईल. तोपर्यंत जिवंत राहिली माणसं तर ट्रीटमेंट देणार ना. हाऊ कॅन यू ट्रीट डेड बॉडीज. लक्षात ठेवा सध्या. आणि यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. अगदी मोदी साहेबांच्या बरोबर सुद्धा आम्ही जवळजवळ पोहोचत आलेलो आहोत. आणि कसं आहे आयसीएमआर वगैरे या गोष्टी सगळे ते काय असतात, ठराविक घोड्यासारखे ठिकाणी वाटचाल करत असतात. बाहेर त्यांना काय असतं पांढऱ्या लोकांनी सांगितल्याशिवाय यांना पटत नाही. आपली इंडियन लोकांना पटत नाही हो. पांढऱ्या लोकांकडनं आलं जसं मी म्हटलं ना योगा झाल्यावर ते योग आलं. नाही तर आपल्या भारतीय लोकांनी योग सांगितलं तुम्ही कुणी ऐकलं नाही. तसंच तुम्हाला आणखीन दुसरी गोष्ट सांगतो. तुम्हाला नाव माहित असेल हिम्मतराव भाविस्कर, तुम्ही नाव ऐकलंय ते महाभारत प्रॅक्टिस करतात. यांचं असंच झालं नेमकं. बऱ्याच वर्षापूर्वी गोष्ट आहे, तिकडे विंसू दोषांनी माणसं खूप मरतात. त्यांनी जी ट्रीटमेंट सांगितली ना इट वॉज टोटली डिफरंट दॅन व्हॉट वॉज युज इन द वर्ल्ड. त्यांनी किती प्रयत्न केला भारतात नो बडी बॉदर्ड, पण इंग्लंडमधल्या एका डॉक्टर लक्षात आलं यात कुठं दम आहे म्हणून त्यांनी त्याला तिकडे बोलवून घेतलं आणि त्यांचा पेपर लॅन्सेट मध्ये आल्यावर सगळं जग वापरायला आलं. हे महाडला प्रॅक्टिस करतात. हे डॉक्टर हिम्मतराव भाविस्कर सुद्धा मिथिलिन ब्लूच वापरतात. ते रेमडेसिवीर टेमडेसिवीर काहीही वापरत नाहीत लक्षात घ्या. आता जर तुम्हाला सांगतो सर नाही ते हे सगळं झालं एक्झॅक्ट कसं वापरायचं ते सांगा की काय करायचं. हा सांगतो सांगतो मिथिलिन ब्लू. आता माझा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही एकदा आपण पाठवू सगळ्यांना. हे बघा मिथिलिन ब्लू हे 10 ml आणखी चालेल मी तुम्हाला पाठवतो डिटेल. माझा हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही व्हिडिओ आहे. हे बघा 10 ml ऍम्प्युल असते. 10 ml ऍम्प्युल ही घ्यायची आणि त्यात 90 ml ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे टोटल 100 cc झालं की ते 0.1% झालं तयार. आणि ते सकाळी 2.5 cc संध्याकाळी 2.5 cc घ्यायचं ऍडल्ट माणसांनी. बस लघवीला निळं होईल फक्त काळजी करू नका. लिव्हर मध्ये मेटाबॉलाइज होत नाही, लघवीनं निघून जातं. दिवसात मग 2 वेळा घ्यायचं काही काळजी करू नका. ह्याला इतक्या बाकीचे इतके छान इफेक्ट आहेत तुम्हाला दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटायला लागेल. कारण त्याला माओ इनिमिटर इफेक्ट आहे, अँटी डिप्रेसंट इफेक्ट आहे. लक्षात ठेवा याला काही कॉन्ट्रा इंडिकेशन आहेत. ज्यांना G6PD डेफिशियन्सी आहे ते ब्लड टेस्ट करायचं लहान मुलांच्या विशेषतः असं. किंवा जे माओ इनिमिटर ऑलरेडी आहेत सेरोटोनिन त्यांनी घेऊ नये असं रिलेटिव्ह कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. तिसरी गोष्ट ज्यांना खूप जास्त ब्लड प्रेशर आहे कंट्रोल नसेल, कारण यांनी थोडं 10 mm ब्लड प्रेशर वाढू शकतं. पण ज्यांचं गोळ्या चालू आहेत, मी स्वतः ब्लड प्रेशर आहे मी गोळ्या चालू आहे मी घेतोय मिथिलिन ब्लू. डायबिटीसला घ्यायला अजिबात अडचण नाही. लक्षात आलं कुठल्याही वयाच्या व्यक्तीला घ्यायला हरकत नाही. 6 महिन्यापासून 100 वर्षापर्यंत यू कॅन टेक. त्याचे डोस थोडे वेगळे वेगळे आहेत. म्हणजे जो 100 किलोचा माणूस असेल त्याला 7.5 cc द्यायचं दिवसभरात. आपल्यासारख्याना 60-70 किलो वाल्यांना 5 cc दिवसभरात, म्हणजे सकाळी 2.5 संध्याकाळी 2.5 बरोबर. नंतर 40 किलोचा असेल तर त्याला 3 cc द्यायचं, म्हणजे सकाळी 1.5 cc संध्याकाळी 1.5 cc. 20 किलोचा मुलगा असेल त्याला सकाळी 0.25 cc संध्याकाळी 0.25 cc. सिम्पल. आणि मी डॉक्टर मोहन पाटील यांच्या याच्यावरती मी व्हिडिओ पाठवेन तुमच्या याच्यामध्ये करा. सर थँक्यू थँक्यू सर. आमचे मित्र आर आर पाटील काहीतरी विचारणार आहेत. प्लीज प्लीज आर आर पाटील आर आर पाटील विचारा 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 विचारा. बोला साहेब बोला साहेब. आवाज येत नाही आर आर पाटील. आवाज येत नाही आवाज येत नाही आवाज येत नाही सर. ऑडिओ बंद असेल बघा हे गणेश. हा सर कॉम्प्युटरचा ऑडिओ कमी असेल त्यांचा बघा. तुम्ही म्युट केलंय का बघा. अनम्युट सगळ्यांना अनम्युट करा मग अशा वेळेस सगळ्यांना. ते अनम्युट आहेत म्हणून त्यांच्या लॅपटॉप वरचा साऊंड कमी असेल त्यांचा ते वाढवायला. हा ऐकू येत नाही आहे. त्याला चॅट बॉक्स वर टाका म्हणून चॅट बॉक्स वर तरी चालेल. बाकी तो कोणाला विचारा तोपर्यंत. उपाध्यक्ष तुम्हाला काय शंका. काय काय नाही आपलं हो करा शंका विचारा काहीतरी. हो एवढं डॉक्टर तुम्ही विचारा शंका.
नाही 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 शंका आली शंका हे बघा शंका नाही म्हणजे काय कळलं नाही कळलं नाही आणि डॉक्टर पटवर्धनच्या औषध हा पाटील ताई तुम्ही विचारणार का आवाज येत नाही येणार काहीतरी विचारणार आहे जयश्री पाटील अरे थँक्यू सर खूप छान लेक्चर ऐकायला मिळालं आज आम्हाला आणि हो ह्या कोरोना काळात अतिशय उपयुक्त माहिती मिळाली सगळी पॉझिटिव्हिटी कशी ठेवायची आणि बरंच सगळं म्हणजे ज्ञान मिळालं थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू आर आर तुमचा आवाज येत नाही तुमच्याकडेच काहीतरी प्रॉब्लेम आहे सर मला डॉक्टर पटवर्धन सरांना एक विचारायचं आहे राहुल मांगलेकर बोलतोय त्यांनी एक मिनिट राजकुमार आर आर पाटलांनी प्रश्न विचारलाय म्युकर मायकोसिस आत्ता झाला का असा प्रश्न विचारलाय मी त्याचं उत्तर देतो म्युकर मायकोसिस आत्ता झालेला नाही हा कितीतरी वर्षापासून आहे फंगस फक्त आता त्याच्या केसेस जास्ती दिसायला लागल्या आहेत त्याची कारण भीमांस आता चालू आहे लोकांची लोकांचं म्हणणं स्टिरॉइड जास्त दिल्यामुळे झालं डायबिटीस आपल्याला खूप कॉमन असल्यामुळे झालं अस्वच्छतेमुळे झालं काही लोकांचं म्हणणं खूप अँटीबायोटिक आधी दिली गेली त्यामुळे झालं त्याच्यावरती बरेच लोक आता त्याची वेगवेगळी कारणं सांगतायत अजूनही कारण कळलं नाही पण एक मी तुम्हाला सांगतो मिथिलीन फ्लू आमचा असा आहे की ते अँटीफंगस सुद्धा आहे त्यावर तो ऍडिशनल फायदा आहे राहुल मांगलेकर पटवर्धन सरांना प्रश्न असा आहे की आता एक कोविड टास्क फोर्सनी गव्हर्नमेंटला एक रिकमेंडेशन दिलं होतं की लहान मुलांना तुम्ही इन्फ्लुएन्झाची लस द्या म्हणून तर आमची आता मुलं लहान आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आमची द्विधा अवस्था अशी आहे की ही इन्फ्लुएन्झाची लस मुलांना द्यावी का न द्यावी कारण ही तिसरी लाट ही मुलांसाठी येणार अशाच्या चर्चा किंवा न्यूज मध्ये येत तर आम्ही सध्या जरा द्विधा मनस्थितीत आहे तर थोडस क्लॅरिफिकेशन याचं मिळावं तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे सर थँक्यू फ्रँकली स्पीकिंग मी त्यातला तज्ज्ञ नव्हे ते पीडियाट्रिशियनला विचारा कारण लस वगैरे या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत त्याच्याविषयी वेगवेगळे लोकांची मतांतर आहेत किंवा मी डोळ्याचा डॉक्टर आहे किंवा मला त्यातलं खूप ज्ञान नाही ते पीडियाट्रिशियनला तुम्ही विचारा आई विल बी एबल टू टेल प्रॉपरली कारण ते इम्युनायझेशन हे खूप कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट आहे तो ओके ओके मला वाटतं आता आपण कन्क्लूड करूया डॉक्टर ओके ओके तर मी फक्त एक दोन वाक्यामध्येच आभार प्रदर्शन करतोय आपण डॉक्टर खूप सुंदर असं विचार मांडले आणि आपण खूप सुंदर प्रेझेंटेशन पण केलं खरं म्हणजे आपले पॉझिटिव्ह थिंकिंग जे आहे ते पदोपदी आम्हाला दिसत होतं आपण बोलत असताना आणि त्यामुळं खूप चांगलं व्याख्यान आम्ही खूप दिवसातून ऐकलं याच्या अगोदर देखील बरीच व्याख्यानं मी आपली ऐकलेली आहेत पण आजचं व्याख्यान म्हणजे अफलातून होतं आणि सगळ्या दृष्टीने आपण ते कन्व्हिन्स केलं लोकांना आम्ही कन्व्हिन्स झालो चांगले विचार ऐकायला मिळाले खूप दिवसातून आम्ही मराठा समाजाच्या वतीने आणि आता ऑनलाईन जे पाहतायत त्या सर्वांच्या वतीने मी आपला मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद नितीन न्यू करा गणेश हा सर करतो गणेश न्यू करा